थैंक यू मैडम। सर्वप्रथम अठलेसपर्यंत चित्रे महाविद्यालयाचा भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर सरदार पाटील सर आणि त्यांच्या सहकारी मोहिते मॅडम आणि तांबे मॅडम यांचा मी आभारी आहे। त्यांनी मला इथे आता आपले विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली। आता आपला टॉपिक जो आहे तो आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम अँड हायपोथेसिस। संशोधन समस्या ही मांडणी किंवा कशी ओळखायची आणि गृहित कृत्यांची निर्मिती कशी करायची या अनुषंगाने पुढचा तास सव्वा तासभर बहुतेक मी बोलेन। इथे आपण सुरुवातीला मी एक दोन गोष्टी क्लिअर करू इच्छितो की आपलं लेक्चर जरी मराठीमधून आपण घेणार असतो, ऑडियन्स आपला सगळा मराठी असतात, तरी त्याच्यामध्ये ज्या मी टर्मिनॉलॉजी वापरणार आहे त्या सगळ्या इंग्रजीमधल्याच असतील। आपण इंग्रजीला प्रतिशब्द देण्याचा प्रयत्न नको करूया, कारण त्यातून थोडं कन्फ्युजन तयार होतं, बऱ्याच वेळेला लोक कन्फ्यूज होतात, त्यामुळे आपण इंग्रजी टर्मिनॉलॉजी आहे तशात ठेवून आपण त्याचं जे विश्लेषण आहे ते मराठीमधून परत करूया। प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, संशोधन समस्या मुळात निवडायची कशी, कशाला संशोधन समस्या म्हणायची, कोणत्या प्रकारच्या समस्याला संशोधन समस्या म्हणायची। आपल्या सभोवताली अनेक प्रकारच्या समस्या असतात आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि आपल्या सामाजिक जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या समस्यांना आपण नियमितपणे सामोरे जात असतो। आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न उभे राहत असतात। सभोवतालचा परिसर न्याहाळताना, सभोवतालच्या व्यक्तिमत्वांशी संपर्कामध्ये आल्यानंतर आणि वेगवेगळ्या संस्कृतींशी संबंध आल्यानंतर आपल्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न उभे राहतात आणि या प्रश्नांची उत्तरं आपापल्यापर्यंत आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो। ज्यावेळेला आपण अशा प्रश्नांची उत्तरं आपण पद्धतशीरपणे सिस्टमॅटिकली मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला तो प्रॉब्लेम, ती समस्या ही रिसर्च प्रॉब्लेम असते, संशोधन समस्या असते। थोडक्यात संशोधन समस्या म्हणजे अशी समस्या जी तुम्हाला आपल्यापैकी कोणालाही इन्व्हेस्टिगेट करायची आहे, त्या पडताळून पाहायची आहे, त्याच्यामध्ये सखोलतेने अभ्यास करायचे, अशा प्रकारची कोणतीही समस्या किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं अशा प्रकारची कोणतीही समस्या म्हणजे संशोधन समस्या असं म्हणता येईल। आता म्हटलं तसं आपल्यापैकी प्रत्येकाला अशा प्रकारच्या समस्या म्हणजे अशा प्रश्न उभे राहत असतात, अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे आपल्या मनामध्ये प्रश्नाच्या द्वंद्व उभी राहत असतात आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करत असतो। ही जी संशोधन समस्या आहे हा एका विशिष्ट प्रकारचा एखादा इश्यू असू शकतो, एखादी सामाजिक स्वरूपाची किंवा आर्थिक स्वरूपाची एखादा इश्यू किंवा प्रॉब्लेम असू शकतो, एखादी अडचण असू शकते, डिफिकल्टी असू शकते, एखादा विरोधाभासात्मक गोष्ट बाब असू शकते। समाजामध्ये आपण बऱ्याच वेळेला वावरताना वेगवेगळ्या प्रकारच्या विरोधाभासात्मक गोष्टी आपल्याला अनुभवतो, विरोधाभास कसा का उद्भवला आहे हे शोधण्याचा प्रयत्न आपण अनेक वेळेला करत नाही, त्यावेळेला करण्याचा प्रयत्न करतो। किमान मनात मनात आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये प्रश्न तरी निर्माण होतो की असा विरोधाभास काय आहे, तशा प्रकारचा विरोधाभास सुद्धा तुमची संपूर्ण समस्या होऊ शकते। किंवा गॅप इन नॉलेज, आतापर्यंत जे बॉडी ऑफ द नॉलेज आहे, एकंदरीत ज्ञानाची जी एकंदरीत बॉडी आहे, उपलब्ध ज्ञान जे आहे, त्याच्यामध्ये अनेक वेळेला वेगळ्या प्रकारचे गॅप, ज्यावेळेला आपण एखाद्या विशिष्ट विषयांवर अभ्यास करत जातो त्यावेळेला आपल्याला जाणवतं की त्या विषयामध्ये अभ्यास करत असताना काही वेळेला कुठे कमतरता असतात, काही ठिकाणी मांडलेल्या गृहितकांमध्ये प्रॉब्लेम्स असतात किंवा कमतरता असतात, हे गॅप सुद्धा भरून काढण्यासाठी आपण जर प्रयत्न केला तर ती सुद्धा आपली संशोधन समस्या होऊ शकते। संशोधन समस्या ही एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असू शकते किंवा थेरॉटिकल प्रॉब्लेम असू शकते। तुम्ही तुमच्या समोर असणारा एखादा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो तुम्ही प्रत्यक्षात त्या संशोधन समस्येला प्रॅक्टिकली सामोरं जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करता, किंवा एखादा थेरॉटिकल प्रॉब्लेम ज्याच्यावर तुम्ही वैचारिक सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करता, अशा प्रकारची कोणतीही समस्या दोन्ही बाजून संशोधन समस्या ठरू शकते। संशोधन समस्या म्हणजे असं म्हणता येईल की एक इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, सिटिंग फॉर द रिलेशनशिप बिटवीन टू आर मोर व्हेरियस। काही वेळेला हा एक किंवा सॉरी दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्हेरिएबल्स, आपण ज्यावेळेला एखाद्या समस्येला सामोरे जात असतो त्या समस्येची आपण
अधिक सखोलतेने अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की त्या समस्येमध्ये वेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल्स असतात, त्याला मला मराठीमध्ये आपण चल म्हणतो. व्हेरिएबल इज कन्सेप्ट बऱ्यापैकी. त्यामुळे व्हेरिएबल्स विच व्हॅरीज चल म्हणजे अशी गोष्ट की जी ज्याची व्हॅल्यू सतत बदलत असते त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतो. म्हणजे आम्ही अर्थामध्ये मागणी पुरवठ्याने व्हेरिएबल्स म्हणतो आणि त्या व्हॅल्यू बदलत असतात. अशा प्रकारची वेगळ्या प्रकारची ज्याची व्हॅल्यू बदलते त्याला आपण व्हेरिएबल्स म्हणतो. त्याला अशा दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्हेरिएबल्स यांच्यामधल्या संबंधांचं इंट्रोडक्शन आपण करायला जातो किंवा संबंधांचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं स्वरूप संशोधनाचं असतं की तो प्रॉब्लेम संशोधनाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. उदाहरणार्थ सभोवताली आपल्या परिसरामध्ये पडणाऱ्या पावसाचं प्रमाण आणि येणारं अन्नधान्याचं उत्पादन असं एक हे दोन व्हेरिएबल्स आहेत. त्या दोन व्हेरिएबल्स जर आपण जास्त इंट्रोग्रेट करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना अधिक सखोलतेने अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर या दोघांमधल्या रिलेशनशिपच्या संदर्भात आपण जे काही शोधण्याचा प्रयत्न करू त्याच्या अनुषंगाने आपली संशोधन समस्या तयार होईल. ओके, म्हणजे आतापर्यंत केलेल्या विश्लेषणावर लक्षात आलं असेल की संशोधन समस्या एक इष्ट प्रकारचं टॉपिक आहे किंवा एखादा इश्यू आहे किंवा एखादी घटना आहे किंवा एखादं आव्हान आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि त्याच्याशी तुम्ही काही प्रमाणात फॅमिलियर आहात, त्याच्याशी तुम्ही काही प्रमाणात तुम्हाला त्याचं नॉलेज आहे किंवा तुम्हाला त्याची माहिती आहे. इथं संशोधन समस्या आयडेंटिफाय करताना किंवा ओळखताना आपल्याला कुठल्या प्रकारच्या संशोधन समस्येमध्ये इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे हे निश्चित करत असताना आपल्याला दोन गोष्टी जास्त प्रामुख्याने लक्षात घ्यायला हव्यात की तो प्रॉब्लेम एकतर आपल्या इंटरेस्ट असायला हवा. जी काही समस्या ज्या काही समस्येचा आपण पद्धतशीरपणे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत, आता म्हटलं तसं तशी अशी कुठलीही समस्या आता कुठलाही प्रश्न तुमची समोर संशोधन समस्या असू शकते, परंतु त्यामध्ये ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे युअर इंटरेस्ट, तुमचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट किती आहे फार महत्वाचं आहे, कारण इंटरेस्ट जर नसेल तर त्याला परस्यू करणं अवघड जात, त्या समस्येला पुरेशा प्रमाणात परस्यू केलं जात. त्यामुळे इंटरेस्ट हा खूप डिटरमायनिंग फॅक्टर आहे. तुमच्या ती आवडीची असावी, तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण व्हावं. काही वेळेला काय होतं की विशेषतः जे वेगवेगळ्या पदव्यांसाठी आपण त्याला संशोधन करतो त्याला प्रत्येक वेळेला आपल्या आवडीची संशोधन समस्या आपल्याला इन्व्हेस्टिगेट करता येते त्या कारणाने विचार नाही. मग जी काही संशोधन समस्या आपल्याला वाटायला येते त्याच्या त्यामध्ये आपण इन्व्हेस्टिगेशन करण्याचा किंवा अधिक अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट नसेल तर फार पुढे जाऊन आपण ती संशोधन समस्या परस्यू करत नाही, तिथे जास्त फार पुढे जाऊन सखोलतेने आपण ती अभ्यासण्याचा प्रयत्न करत नाही किंवा काही वेळा आपण ते मध्येच सोडून देतो इंटरेस्ट नसताना. असं होऊ नये. संशोधन समस्या निवडीचा मुळात हेतू हाच आहे की तुम्ही एकदा ती हाती घेतली की त्याचे रिझल्ट तुम्ही सामोरे आणले, बरोबर ना. ज्या आपण मुळात ही संशोधन समस्या म्हणून का हाती घेतो कारण त्या प्रश्नाला आपल्याला उत्तर मिळवायचं. आपण संशोधन समस्या का हाती घेतो कारण त्या माध्यमातून आपल्या समस्येला उत्तर शोधायचं. थोडक्यात आपल्या मनामध्ये जी काही समस्या आहे की आपल्या मनामध्ये जो काही प्रश्न आहे तो त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अशासाठी शोधायचं असतं की त्याचं उत्तर उपलब्ध नसतं. म्हणजेच बॉडी ऑफ द नॉलेज आहे आतापर्यंत त्या संशोधन समस्येच्या अनुषंगाने जे काही नॉलेज उपलब्ध आहे सर्वत्र जगभर त्या ज्ञानामध्ये कुठेतरी गॅप आहे आणि तो गॅप आपल्याला त्यातून भरून काढायचा म्हणजे ते उत्तर मिळवायचं. हे त्याच वेळेला होऊ शकतं ज्यावेळेला तुमचा इंटरेस्ट त्या संशोधन समस्येला पूरक असेल. त्यामुळे पहिला डिटर्मिनिंग फॅक्टर महत्वाचा की तुम्ही ती संशोधन समस्या निवडताना तुम्हाला ती इंटरेस्टेड वाटते का हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. ओके, काही वेळेला असं असतं की बऱ्याच वेळेला आपल्या त्या संशोधन समस्येला बद्दल फारसं माहिती नसतं म्हणून इंटरेस्ट वाटत नाही. पण अनेक संशोधन समस्यांचं स्वरूप असं असतं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं अभ्यास करत पुढे पुढे गेलो की त्यामध्ये इंटरेस्ट सुद्धा वाटू लागतो. कारण मी कशासाठी सांगतोय तर मगाशी म्हटल्याप्रमाणे पदवीसाठी ज्या वेळेला आपल्या वाट्याने एखादी संशोधन समस्या येते की त्याच्यामध्ये आपले मार्गदर्शक किंवा ती जी टीम असते आपल्याला हे करून देणारी अप्रूव्ह करणारी आपला टॉपिक रिसर्चचा त्यांची मतं आपल्याला विचारात घेऊन बऱ्याच वेळेला संशोधन समस्या मांडावी लागते तर ती घ्यावी लागते. अशा वेळेला त्या संशोधन समस्येमध्ये वर जर आपण थोडासा अभ्यास करत पुढे गेलो तर आपल्या लोकांमध्ये नक्की इंटरेस्ट त्याचे वेगळे आस्पेक्ट समोर यायला लागले की इंटरेस्ट निर्माण होतो. पण याच्यामध्ये इंटरेस्ट हा महत्वाचा घटक आहे. तुमची आवड फार महत्वाची ती मग तुम्ही निवडलेली संशोधन समस्या असू स्वतः निवडलेली किंवा दुसऱ्या कोणतरी तुम्हाला ती दिलेली असू दे कुठल्याही कारणाने. आणि दुसरी गोष्ट कोणती
यू मस्ट ऍटलीस्ट समवॉट फॅमिलियर विथ दॅट प्रॉब्लेम. त्या संशोधन समस्यांबरोबर तुम्ही थोडेसे फॅमिलियर असायला हवे, तुम्हाला ते संशोधन समस्येचा एकंदरीत आवाका अंदाज असला पाहिजे. म्हणजे काय, तर तुमचं जे आतापर्यंत जे ज्ञानाचं बॅकग्राऊंड आहे, त्या पार्श्वभूमी आहे, त्या पार्श्वभूमीला कुठेतरी ती संशोधन समस्या रिलेट करायला हवी. कारण कसं असतंय की आपण जगातला कुठलाही संशोधक म्हणा किंवा एखादा वैज्ञानिक म्हणा, एकदम नव्यानं काही असं काही शोधून काढत नसतो. नॉलेज इज नॉट इन द प्युअर फॉर्म, कधी ते प्युअर फॉर्म मध्ये नसते. आपण ज्याला नॉलेज नॉलेज ज्याला निर्माण होतो, ते यापूर्वी निर्माण झालेल्या नॉलेजचा आधार घेऊनच निर्माण झालेलं असतं. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की ज्यावेळेला प्रत्येक पुढची पिढी मागच्या पिढीच्या खांद्यावर उभी असते आणि म्हणून त्यांना पुढचं अधिक दिसतं, असं एक म्हण तुम्ही ऐकली असाल. त्याचं कारण असं आहे की नेहमी आपण जे काही पुढे बघण्याचा प्रयत्न करत असतो, जे काही नवीन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचं बॅकग्राऊंड हे यापूर्वी निर्माण झालेलं ज्ञान असतं. त्यामुळे प्युअर नॉलेज असं काही नसतं. आपण आतापर्यंत निर्माण केलेल्या ज्ञानाचा आधार घेतलीच आपण पुढे जात असतो. ओके, त्यामुळे संशोधन समस्या तुम्ही अशी निवडली पाहिजे की जसे तुमचं बॅकग्राऊंड फॅमिलियर आहे, तुम्ही स्वतः फॅमिलियर आहात, तुम्हाला त्या संशोधन समस्येचं माहिती आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमचं बॅकग्राऊंड ज्योग्राफीचं आहे आणि तुम्ही ॲस्ट्रोफिजिक्समध्ये संशोधन समस्या निवडली, तर चालणार आहे का? नाही चालणार. सूर्यमालिकेच्या बाहेर काय घडतं, तर तिथली ग्रॅव्हिटीची लेवल काय, अशी जर तुम्ही संशोधन समस्या निवडलं तर ते चालणार आहे का? नाही चालणार. बरोबर ना? की तुम्ही 1900 विद्यार्थी आहात आणि तुम्ही साहित्याचा अभ्यास करायला गेलात, तर चालू शकेल का? अवघड जाईल. कारण तुम्हाला त्याचा बॅकग्राऊंड नाही, तुम्हाला त्याची पार्श्वभूमी, अशा गोष्टी फॉलो करणं तितकं सोपं नसतं. बरोबर ना? त्यामुळे त्या संशोधन समस्यांद्वारा तुम्ही समवॉट फॅमिलियर असायला हवे. तुम्ही जर त्या संशोधन समस्येचे फॅमिलियर असाल आणि तुमचा इंटरेस्ट असेल, तर अशी संशोधन समस्या तुम्हाला फॉलो करणं अत्यंत सोपं जाईल आणि ती निश्चितपणे तुमची संशोधन जो काही तुम्ही अभ्यासक्रम आहे तो पूर्णत्वात जाऊ शकतो. ओके, त्यामुळे या दोन गोष्टींची नेहमी काळजी घ्यायची की संशोधन समस्या आपण ज्यावेळेला निवडतो त्यावेळेला ती संशोधन समस्या त्याला हे दोन क्रायटेरिया अवश्य लावून बघायचं. आणखीन इतर क्रायटेरिया सुद्धा आहेत, त्याचा मी आता इथे विचार केलेला नाही आहे. संशोधन समस्यासंदर्भात अनेक इतर क्रायटेरिया सुद्धा आहेत, पण या दोन क्रायटेरिया सर्वप्रथम खूप महत्वाचे आहेत. आता अशी संशोधन समस्या तुम्हाला कुठे सापडू शकते? बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना ज्यावेळेला प्रोजेक्ट दिले जातात किंवा एम फिल पी एच डी सारख्या डिग्रींसाठी ज्यावेळेला विद्यार्थ्यांना रिसर्च करायचं असतं, त्यावेळेला त्यांना संशोधन समस्या बऱ्याच वेळेला त्यांचे मार्गदर्शक शिक्षक त्यांना सांगतात की तुझ्या आवडीनुसार आणि तुझ्या आतापर्यंतच्या नॉलेज जी स्ट्रीम आहे त्या स्ट्रीमनुसार काही टॉपिक आयडेंटिफाय तू कर, असं इनिशियली कुठलाही मार्गदर्शक आपल्या रिसर्च स्टुडंटला सांगत असतो, आपल्या विद्यार्थ्यांना सांगत असतो. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांसमोर हा प्रश्न उभा राहतो की नक्की आपल्याला ही समस्या सापडेल तिथे, तर त्याचे काही पर्टिक्युलर स्त्रोत आहेत की ज्याच्या ज्या स्त्रोतांच्या मधून तुम्हाला ही संशोधन समस्या उपलब्ध होऊ शकते किंवा सुचू शकते. हे वेगवेगळे स्त्रोत जर तुम्ही एक्सप्लोअर केलात व्यवस्थित, त्या स्त्रोतांचा जर तुम्ही व्यवस्थित मागोवा घेतला, तर तुम्हाला त्यातून संशोधन समस्या सुचू शकते, उपलब्ध होऊ शकते. त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे स्त्रोत आहेत, उदाहरणार्थ एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्सेस वेगळ्या प्रकारचे अनुभव, वैयक्तिक पातळीवरचे किंवा व्यावसायिक पातळीवरचे अनुभव तुम्हाला संशोधन समस्या उपलब्ध करून देऊ शकतात. तुमचे स्वतःचे अनुभव किंवा तुमच्या सभोवतालच्या लोकांचे अनुभव, हे व्यक्तिगत पातळीवरचे असू शकतात किंवा ज्याला सामाजिक स्वरूपाचं डायमेन्शन आहे किंवा ते प्रोफेशनल लेवलचे सुद्धा असू शकतात, व्यावसायिक पातळीवरचे सुद्धा असू शकतात. ओके, फक्त मगाशी म्हटलं तसं त्याला पहिले दोन क्रायटेरिया लावून बघायचे, आपली आवड आणि आपलं विषयाचं बॅकग्राऊंड, आपलं प्रिव्हियस नॉलेज, या दोन गोष्टी लावून बघायच्या. तर अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स करून प्रत्येकाचा वेगळा अनुभव असतो आणि त्यामुळे एक्सपिरियन्स आखण्यामधून सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न तुमच्यासमोर उभे ठाकू शकतात, निर्माण होऊ शकतात आणि तुम्ही त्यांचा संशोधन समस्या किंवा रिसर्च प्रॉब्लेम म्हणून तुम्ही त्याला एक्सप्लोअर करू शकता. किंवा लिटरेचरचं क्रिटिकल ॲपराइज म्हणजे काय, तर तुमचा जो विषयाचा अभ्यास तुम्ही करता आहात, ओके, तुम्ही जो विषयाचा अभ्यास करता आहात त्या अभ्यासामध्ये बऱ्याच वेळेला ज्यावेळेला तुम्ही अधिकाधिक अभ्यास करत जाता त्यावेळेला मगाशी म्हटलं तसं तिथे काही वेळेला आपल्याला गॅप्स आढळतात, म्हणजे काही वेगळ्या प्रकारच्या मांडलेले सिद्धांत, वेगळ्या प्रकारच्या मांडलेल्या सैद्धांतिक संकल्पना, त्याच्या वेळेला आपण अभ्यासतो सखोलतेने, त्यावेळेला आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये काही कमतरता राहिली आहे, काही उणीव राहिली असं आपल्याला अनेक वेळेला जाणवतं. हे ज्यावेळेला आपल्याला जाणवतं त्याला आपण रिसर्च गॅप, नॉलेज गॅप असतो.
कारण नॉलेज ही संकल्पना काळानुसार बदलते सुद्धा. नॉलेज ही संकल्पना नेहमी स्थिर असते असं नाही, काळानुसार बदलणाऱ्या गोष्टी असतात. कारण जसं तंत्रज्ञान बदलतं, जसं वेळ बदलतो, जशी संस्कृती बदलते, तसं त्या या सगळ्या संदर्भातलं सामाजिक, आर्थिक, भौतिक सर्वच प्रकारच्या घटकांबद्दलचं नॉलेज जे आहे ते सगळं बदलत जाते. आणि मग विशिष्ट कालावधीमधलं ज्ञान अमुक एका कालावधी लागू पडेल असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ 15व्या आणि 16व्या शतकामधल्या गोष्टी किंवा त्या काळामध्ये निर्माण झालेलं ज्ञान त्यावेळेला ते रिलिव्हंट होतं, ते आज रिलिव्हंट असेलच असं नाही, अर्थात नसेलच असं सुद्धा नाही, पण असेलच असं सुद्धा नाही. त्यामुळे अशा प्रकारचे नॉलेज गॅप तुम्हाला सापडू शकतात. मग यासाठी सगळ्यात चांगला सोर्स म्हणजे तुम्ही ज्यावेळेला एखादा रिसर्च टॉपिक निवडता, ज्यावेळेला एखादा तुम्ही रिसर्च टॉपिक निवडता, त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारची रिसर्च आर्टिकल जर तुम्ही अभ्यासली तर त्यातून तुम्हाला अशा प्रकारचे नॉलेज गॅप सापडू शकतात. 5-10 वेगळ्या प्रकारचे आर्टिकल तुम्ही ज्यावेळेला तुमच्या विषयामध्ये अभ्यासता तर तिथे तुम्हाला वेगळ्या प्रकारचे गॅप सापडू शकतात. आणि हे गॅप भरून काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, ज्यातून तुमची संशोधन समस्याचे रिसर्च प्रॉब्लेम तुम्हाला सामोरा होऊ शकतो किंवा येऊ शकतो किंवा उपलब्ध होऊ शकतो. ते काही वेळेला कॉन्फ्लिक्टिंग फाइंडिंग असतात, वेगळ्या प्रकारच्या रिसर्चची विरोधाभासात्मक त्याची अनुमानं काढलेली असतात किंवा फाइंडिंग्स काढलेली असतात. अशा वेळेला सुद्धा ज्यावेळेला तुम्हाला कळतं की हे अनुमान जेव्हा अमुक एका विशिष्ट संशोधकानं काढलंय ते तसं रिलिव्हंट वाटत नाहीये, किंवा वर्तमान नॉलेज ऑफ द बॉडी जे आहे, बॉडी ऑफ द नॉलेज आहे, तर वर्तमान जे ज्ञान आहे त्या ज्ञानाशी सुसंगत नाहीये किंवा वर्तमानकालीन परिस्थितीशी सुसंगत नाहीये, की तिथे कॉन्फ्लिक्ट होतंय, विरोधामध्ये जाते. अशा वेळेला तुम्ही अधिक संशोधन करून तुम्ही शोधून काढू शकता की त्यांना नक्की कोणत्या प्रकारचे केले आणि तिथे खरं काय असायला हवे. तर अशा प्रकारचे कॉन्फ्लिक्टिंग फायडिंग जे आहे त्यातून तुम्हाला एक रिसर्च प्रॉब्लेम एखादा सुटू शकतो, ज्याला आपण क्रिटिकल अप्रायझल ऑफ लिटरेचर असं म्हणतो. तिथे सगळं संशोधनाचं जे सगळं साहित्य उपलब्ध असतं आपल्या विषयाशी निगडीत, त्याचं आपण जे अप्रायझल करतो, त्याचे आपण परीक्षण करतो, जर आपण क्रिटिकली केलं, सखोलतेने केलं, तर आपल्याला अशा प्रकारचे नॉलेज गॅप सापडेल, त्यातून आपण आपली संशोधन समस्या शोधून काढू शकतो. किंवा मगाशी म्हटलं तसं इश्यूज अराउंड तुमच्या सभोवताली नव्या वेगळ्या प्रकारचे इश्यूज असतात, समस्या असतात, प्रॉब्लेम्स असतात लोकांची, व्यक्तिगत असतात, सामाजिक असतात, राजकीय असतात, आर्थिक असतात, ते इश्यूज सुद्धा बऱ्याच वेळेला तुमच्यासाठी संशोधन समस्येचं स्वरूप घेऊन समोर येऊ शकतो. जर तुम्ही त्याला नीट लक्ष दिलं मग त्यातून सुद्धा संशोधन समस्या सुचवू शकतो. त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा आणि विश्वासार्ह आणि चांगला एक मार्ग आहे तो म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग. तुम्ही ज्या विषयामध्ये काम करू इच्छिता त्या विषयामध्ये तज्ज्ञ लोकांशी बोलणं, बरोबर ना, किंवा त्यांच्याशी ब्रेनस्टॉर्मिंग करणं, ओके, त्यांचे बौद्धिक इनपुट्स घेणं, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांना एका प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर जेव्हा ते परस्परांशी सुसंवाद करतात, एका विशिष्ट क्षेत्रामधले लोक, विशिष्ट ज्ञानाची पार्श्वभूमी असणारे लोक ज्यावेळेला एकमेकांची एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र आल्यानंतर ज्यावेळेला विचारांची देवाणघेवाण करतात, त्यावेळेला त्यातून वेगळ्या प्रकारचे इश्यूज सामोरे येतात, वेगळ्या प्रकारची समस्या, संशोधनात्मक प्रकारची समस्या सामोरे येतात. आणि त्यातून सुद्धा बऱ्याच प्रकारचं नॉलेज तुम्हाला मिळू शकतं, त्या बऱ्याच प्रकारची माहिती तुम्हाला मिळू शकते, जी तुम्हाला फर्दर इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर, पुढे जाऊन त्या माहितीला फॉलो केल्यानंतर तुम्हाला त्यातून बऱ्याच गोष्टी समजण्यासाठी उपयुक्त स्वरूपाच्या गोष्टी उत्पन्न होईल. यासाठी तुम्हाला अशा प्रकारची ब्रेनस्टॉर्मिंग सेशन अटेंड करणं, ऐकणं, वेगळ्या तुमच्या आवडीच्या विषयांमध्ये सेमिनार अटेंड करणं वगैरे वगैरे यासारख्या गोष्टी जर आपण केल्या तर त्यातून सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे इनपुट्स मिळू शकतात की ज्याच्या आधारे आपण आपली संशोधन समस्या मांडू शकतो. त्यानंतर त्या क्षेत्रामध्ये जे प्रॅक्टिशनर्स आहेत, तुमचं जे क्षेत्र आहे, मला असं म्हटलं तसं आपलं जे बॅकग्राऊंड आहे त्याची सुसंगत ही संशोधनाची समस्या असली पाहिजे. तुमचं आत्तापर्यंत बॅकग्राऊंड ज्या विषयातला आहे त्या विषयाशी सुसंगत तुमची संशोधनाची समस्या असायला हवी. मग त्या तुमची संशोधन ब्रॉड संशोधन समस्या तुम्ही जे निवडताय त्या विषयामध्ये जे प्रॅक्टिशनर आहेत किंवा त्या विषयामध्ये सध्या जे त्या विषयामध्ये ज्ञानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये गुंतलेले आहेत, तर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गुंतलेले आहेत, जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला त्यातून सुद्धा रिसर्च प्रॉब्लेम होईल, एखादी संशोधनाची समस्या उपलब्ध होऊ शकते. त्याचं कारण असं आहे की ज्या क्षेत्रामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात अनुभव असतो, त्यांनी मोठ्या प्रमाणात वाचन केलेलं असतं, अनुभव घेतलेला असतो, आणि त्यामुळे त्या क्षेत्रामधल्या बऱ्यापैकी गॅप्स त्यांना माहिती असतात, नॉलेज गॅप त्यांना माहिती असतात, आणि त्यामुळे त्यांचीही चर्चा केल्यानंतर बऱ्याच प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या संशोधन समस्या तुम्हाला सुचू शकतात किंवा उपलब्ध होऊ शकतात.
हा एक मार्ग एक चांगला स्त्रोत तुमच्यासाठी आहे. अशा वेगळ्या स्त्रोतांच्या माध्यमातून तुमच्याकडे संशोधन समस्या येऊ शकते किंबहुना येऊ शकते म्हणण्यापेक्षा तुम्ही संशोधन समस्या स्वतःला उपलब्ध करून घेऊ शकता. आता संशोधन समस्या निवडायची नक्की कशी, त्याची एक प्रोसिजर आहे. ओके, कारण कसं असतं, ज्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये ज्यावेळेला एखाद्या समस्या उभी राहते, एखादा प्रश्न उभा राहतो, तर तो प्रश्न हा संशोधन समस्या ठरू शकतो किंवा नाही हे कशावरून ठरेल. तर सिस्टमॅटिकली जर तुम्ही त्या संशोधन समस्याला काही दिवस फॉलो केलं आणि एका सर्टन नॅरोवर स्टेटमेंट पर्यंत आलात, एका संकुचित वाक्य मांडणीपर्यंत आलात, तर तिचं स्वरूप संशोधन समस्याच होऊ शकतं. पण तुम्ही त्याला फारसं फॉलो नाही केलं तर ती तुमच्या मनामध्ये उभी राहिली ती उद्भवलेली समस्या किंवा प्रश्न हा तसाच त्याचं स्वरूप प्रश्न म्हणूनच राहतो, तो मागं पडतो. त्यामुळे संशोधन समस्या म्हणून एखाद्या समस्येची मांडणी करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची प्रोसिजर आहे, त्या स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स कोणत्या आहेत, प्रामुख्याने तीन प्रकारच्या स्टेप्स आहेत. सर्वप्रथम तुम्हाला एक ब्रॉड प्रॉब्लेम एरिया आयडेंटिफाय करायचा. पहिल्या स्टेपला संशोधन समस्या जोडत असताना पहिल्या स्टेपला पहिल्या टप्प्यावर तुम्हाला एक ब्रॉड प्रॉब्लेम एरिया आयडेंटिफाय करायचा. उदाहरणार्थ हवामान किंवा हवामानाचे परिणाम असा एक ब्रॉड एरिया, हवामान बदलाचे परिणाम असा एक ब्रॉड एरिया, किंवा लेबर मार्केट असा एक ब्रॉड एरिया. ओके, अशा प्रकारचे ब्रॉड एरिया तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. बरं, किंवा एखादं विशिष्ट पीक, आम्ही त्याचं विशिष्ट प्रकारचं पीक त्याचे त्यांनी तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करायचं की कमी आहे की जास्त आहे किंवा प्रमाण कमी का होत चालले वगैरे वगैरे, अशा प्रकारचा एक ब्रॉड एरिया सर्वप्रथम तुम्हाला आयडेंटिफाय करायचा. ओके, आता तो ब्रॉड एरिया तुम्ही आयडेंटिफाय केला की त्या दुसऱ्या स्टेपला तुम्हाला तो प्रॉब्लेम सखोल त्यांना जाणून घ्यायचा. म्हणजे यापूर्वी मी तुम्हाला जे काही गोष्टी सांगितले, तुम्ही एखादा समजा पर्यावरणीय प्रदूषण हा तुम्ही ब्रॉड एरिया डिफाईन केला. ओके, पर्यावरण प्रदूषण असा एक ब्रॉड, पर्यावरण प्रदूषण असा एक समजा तुम्ही ब्रॉड एरिया डिफाईन केला. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं, तुम्हाला त्यासाठी तुम्ही वेगळ्या पद्धतींचा अवलंब करू शकता. त्याच्यामध्ये मगाशी म्हटलं तर ब्रेन स्टॉर्मिंग करू शकता, बरं ना, डिस्कशन करू शकता, किंवा त्या विषयाशी संबंधित वेगळ्या प्रकारचे रिसर्च आर्टिकल संशोधनपर लेख तुम्ही वाचू शकता, जेणेकरून त्या प्रॉब्लेमबद्दल तुम्हाला अधिकाधिक ज्ञान होईल. आणि ज्यावेळेला तुम्ही तो प्रॉब्लेम अधिकाधिक फॉलो करत जाल त्यावेळेला तुम्हाला तो प्रॉब्लेम पुढच्या स्टेपला जाऊन स्पेसिफाय करायचा. ओके, तो स्पेसिफिकली मांडायचा. पहिल्या स्टेपला तुम्ही ब्रॉड एरिया डिफाईन केल्यानंतर त्याला त्याचा अधिक अभ्यास करून त्याला फॉलो करणार, त्याच्याबद्दल तुम्ही अधिक अध्ययन करणार आणि त्यानंतर त्याला तुम्ही नॅरो डाऊन करणार. त्याचं स्वरूप, त्याचा स्कोप जो आहे तो थोडा नॅरो डाऊन करणार. आता नॅरो डाऊन करणार म्हणजे काय, त्याचा स्कोप जो आहे, मगाशी म्हटलं तसं पर्यावरण प्रदूषण हा एक ब्रॉड एरिया, त्याचे परिणाम किंवा कारण या अनुषंगाने कुठल्याही बाजून तुम्ही जाऊ शकता. कारण शोधणं किंवा परिणाम शोधणं या दोन्ही बाजून तुम्ही जाऊ शकता, हा एक ब्रॉड एरिया. आता तुम्ही त्यावेळेला अधिकाधिक त्याच्यावर अभ्यास करत जाता, त्याच्यावर अधिक ती समस्या जाणून घ्यायला जाता, त्यावेळी तुमच्याला हळूहळू लक्षात यायला लागतं की हा एवढा व्हास्ट सब्जेक्ट आहे, एवढा मोठा सब्जेक्ट आहे, एवढा मोठा विषय आहे, त्या विषयावर सर्वांगाने अभ्यास करणं एका व्यक्तीच्या आवाक्याबाहेर किंवा आपल्या आवाक्याबाहेर, त्याच्यावर तुमच्या लक्षात येतं, त्यावेळेला तुम्हाला तो प्रॉब्लेम अशा प्रकारे मांडायला हवा की तुमच्या उपलब्ध वेळेमध्ये आणि तुमच्याकडे उपलब्ध असणारी वेळ आणि तत्सम स्वरूपाचे जे स्त्रोत आहेत, वेळ, तुमचं नॉलेज आणि तुमच्याकडे असणारे पैसे, ओके, किंवा खर्च करण्याची तुमची क्षमता त्या प्रॉब्लेम इन्व्हेस्टिगेट करण्यावर, या सगळ्याचा विचार करता तुम्ही तो प्रॉब्लेम काय लेवलला तुम्ही तो प्रॉब्लेम फॉलो करू शकता, म्हणजे त्याचा स्टडी करू शकता. अशा प्रकारे तो प्रॉब्लेम नॅरो डाऊन करणं किंवा छोटा करणं, एकंदरीत आवाका स्कोप कमी करणं, म्हणजेच तो प्रॉब्लेम नॅरो डाऊन करणं किंवा प्रॉब्लेम प्रॉब्लेमची मांडणी करणं. आता नॅरो डाऊन करायचा म्हणजे किती करायचा, इट शुड नॉट बी टू वाईड और नॉट शुड नॉट बी टू नॅरो, तो खूप संकुचित होता कामाने तर तो खूप ब्रॉड पण राहता कामा. ओके, म्हणजे काय, तर पर्यावरण प्रदूषणाचे परिणाम असं जर तुम्ही टॉपिक घेतलात तर पर्यावरण प्रदूषणाचे भारतातील परिणाम असा टॉपिक असेल तर तो खूपच ब्रॉड होईल. भारतीय व्यवस्थेवर झाले किंवा भारतीय समाज व्यवस्थेवर झालेले परिणाम किंवा भारतातील पिकांच्या पॅटर्नवर झालेले परिणाम, बरं ना, असा जर तुम्ही पॅटर्न घेतला तर असा तुम्ही तो स्टडी केला तर तो खूपच ब्रॉड होईल, तर तुम्हाला फॉलो करणं शक्य होईल असं नाही.
पण जर तुम्ही तो खूपच नॅरो करा, तुमच्या गावापुरता स्टडी करायचं म्हटलं किंवा 5-10 गुंठ्यापुरता तुम्ही जर पिकाचा पॅटर्न बद्दल स्टडी करायचं म्हटलं तर तो खूपच नॅरो होईल. मग अशा वेळेला तुमच्याकडे उपलब्ध असणारं नॉलेज आणि वेगळ्या प्रकारचे इतर स्त्रोत, ओके, याच्यामध्ये पैसे सुद्धा येतात कारण बऱ्याच वेळेला खर्च पण करावा लागतो, त्याच्यावर वेळ सुद्धा येते, यासाठी जे तुमचे स्त्रोत आहेत वेळ पैसा आणि ज्ञान हे जे तुमच्याकडे उपलब्ध असणारे स्त्रोत आहेत, या स्त्रोतांचा विचार करताना तुम्ही जेवढा ब्रॉड घेऊ शकाल तेवढा मॅक्झिमम ब्रॉड म्हणजे तो टॉपिक ऑप्टिमम लेवलचा आपण नॅरो डाऊन करणं असलं सारखं येईल. ओके, म्हणजे उदाहरणार्थ आता इथे सुद्धा तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्याकडे पैसे फारसे नाही आहेत पण तुमच्याकडे तुमचं बऱ्यापैकी तुमचं नॉलेजचं बॅकग्राऊंड आहे या विषयामधलं आणि तुम्हाला तो प्रॉब्लेम थोडा बऱ्यापैकी त्या प्रॉब्लेम तुम्ही फॅमिली आहे सुद्धा, तुमच्याकडे वेळ सुद्धा बऱ्यापैकी आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या पर्यावरण प्रदूषणाचा तुमच्या जिल्ह्यापुरता अभ्यास करू शकता किंवा तुमच्या तालुकापुरता अभ्यास करू शकता. ओके, आणि त्या तेवढ्यापुरता जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या तुमच्याकडे जे असणारे जे स्त्रोत आहेत त्या अनुषंगाने ते तुमच्या त्या प्रॉब्लेम फॉलो करण्याला पूरक ठरू शकतील किंवा पूरक होतील आणि तुम्हाला त्या प्रॉब्लेमच्या शेवटापर्यंत जाता म्हणजे त्याच्यावर उपाय न शोधणे त्यामध्ये म्हणू शकते. अशा प्रकारचं नॅरो डाऊन करणं आवश्यक आहे. सामान्यतः या प्रोसेसमध्ये 3 स्टेप राहतात. आता म्हटलं त्याचं एक म्हणजे एक ब्रॉड प्रॉब्लेम सर्वप्रथम आयडेंटिफाय करायचा जो काय असेल तो तुमच्या तुमच्या क्षेत्रातला. आता इथे वेगळ्या क्षेत्राचा बॅकग्राऊंड असणारे विद्यार्थी आहेत, काही जॉग्राफीचे आहेत, काही अर्थशास्त्राचे दिसत आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही बॅकग्राऊंड आहे त्याला अनुलक्षून तुम्हाला एक मेजर प्रॉब्लेम तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे जो ज्याचा ब्रॉड टॉपिक असेल तो आयडेंटिफाय केल्यानंतर तो समजावून घेतल्यानंतर त्याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये तो तुम्हाला अभ्यासायचे त्या विषयामधली वेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स अलीकडच्या काळामध्ये झालेलं संशोधन त्या विषयामधल्या तज्ञांची झालेली चर्चा त्या केलेली चर्चा बरोबर ना किंवा ब्रेन स्टॉर्मिंग ओके या माध्यमातून ज्या काही गोष्टी सामोरे येतील त्यामुळे तो प्रॉब्लेम तुम्हाला अधिक वेगवेगळ्या आस्पेक्ट वेगवेगळ्या हंगामी करायला मदत होईल. असं झाल्यानंतर मग तुम्हाला तो प्रॉब्लेम नॅरो डाऊन करायचा ओके तुम्हाला तो अधिक क्लॅरिफाय करायचा अधिक स्पष्ट करायचा त्याचा थोडक्यात त्याचा स्कोप डिफाईन करायचा की नक्की हा प्रॉब्लेम आपल्याला काय लेवलला स्टडी करायचा म्हणजे पॉलिटिकल बाउंड्रीच्या बाबतीत विचार करायचा तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर ते तुमच्या जिओग्राफिकल बॅटरच्या अनुषंगाने विचार करतात काय तुमचं प्लॅटू वगैरे काय असेल त्याप्रमाणे बरोबर ना किंवा राष्ट्रीय आपण अर्थशास्त्र दृष्टिकोनात बोलायचं झालं तर मग विशिष्ट पातळीवर उत्पन्न गटाच्या संदर्भात म्हणजे आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या अनुषंगाने बोलत असतो तर गरीब देशांच्या संदर्भात किंवा पुढारल्या देशांच्या संदर्भात अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला नॅरो डाऊन केला पाहिजे. नॅरो डाऊन करत असताना आपण दोन गोष्टी एक गोष्ट विचारात घ्यायची की आपल्याकडे जे स्त्रोत आहेत उपलब्ध स्त्रोत त्या स्त्रोतांमध्ये प्रामुख्याने तुमचं नॉलेज तुमच्याकडे असणारा वेळ काय वेळेमध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम संपवायचा आहे स्टडी करून आणि तुमच्याकडे असणारे त्यावर खर्च करण्याची तुमची आर्थिक कुवत त्या 3 पातळ्यांचा 3 घटकांचा विचार करायचा आणि त्यात ज्या 3 मर्यादा आहेत या मर्यादांमध्ये तुम्हाला काय मॅक्झिमम तो एक्सपांड होऊ शकेल तुम्ही फॉलो करू शकाल तर त्याच्या संदर्भात तुम्हाला तो ट्रीट करता येईल त्या लेवलला जाऊन तुम्हाला तो प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही मांडाल तेव्हा तो ऍक्टिव्हम प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, तर या 3 स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम डिफाईन करायचा आहे. थोडक्यात एक स्टेटमेंट असं अशा प्रकारचं स्टेटमेंट मांडायचं आहे प्रॉब्लेमचं की जे तुम्हाला आता फॉलो करणं शक्य होईल आणि तुम्ही त्यातून तुमची तुम्ही त्याबरोबर होऊन त्याप्रमाणे तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व करू शकाल. आता प्रॉब्लेम नॅरो डाऊन करत असताना एकंदरीत प्रॉब्लेमची मांडणी करत असतात काही प्रिकॉशन आपण घेतल्या पाहिजे काही गोष्टींची काळजी आपण घ्यायला हवी. ओके, कोणकोणत्या काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो प्रॉब्लेम ओरिजिनल असतात. ओके, तो पूर्वी कोणी तो जो प्रॉब्लेम तुम्ही नॅरो डाऊन केलेला प्रॉब्लेम आहे ब्रॉड प्रॉब्लेम एरियाबद्दल म्हणत नाही मी सुरुवातीला आपण विचार करतो तुम्ही जो सगळ्यात छोटी नॅरो डाऊन करून आणता करत आणता प्रॉब्लेम तो नॅरो डाऊन केलेला प्रॉब्लेम जो आहे तो ओरिजिनल असला पाहिजे. ओरिजिनल असला पाहिजे म्हणजे काय तर अशा प्रकारच्या विषयाची मांडणी आणि अभ्यास यापूर्वी कोणी केलेला असता कामा नाही. ओरिजिनल का असावा कारण संशोधनाच्या माध्यमातून आपण वेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे थोडक्यात ज्ञानामध्ये भर घालण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जे सध्याची जी एखाद्या विशिष्ट विषयामध्ये जी काही ज्ञानाची पातळी आहे ओके त्या विषया ज्ञानाच्या पातळीमध्ये उपलब्ध असणारं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता आहे त्या विषयाच्या अनुषंगाने ती आपण भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे तो ओरिजिनल असेल तरच आपण ज्ञानामध्ये काहीतरी भर टाकू शकतो.
पूर्वी कुणीतरी त्या विषयावर काम केलंय, अभ्यास केलाय, आपले निष्कर्ष मांडले आहेत, आणि तेच आपण जर पुन्हा करणार असू तर त्याला काही फारसा अर्थ राहत नाही, त्याला काही तितकंसं महत्व देखील राहत नाही. आणि त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काळजी घेतली पाहिजे, तो ओरिजिनल पाहिजे, तो कुठेही यापूर्वी कोणी अभ्यासलेला असता कामा नये. आपण पुन्हा एकदा मी समजतो की नॅरो डाऊन केलेला प्रॉब्लेम आहे तो, त्यानंतर तो स्पेसिफिक असायला पाहिजे, साईज असला पाहिजे, तो विशिष्ट स्वरूपाचा असला पाहिजे. त्याला आपण याला विशिष्ट त्याची कसोटी असं म्हणतात. ओके, तर हे विशिष्टता म्हणजे काय? तर त्याचा स्कोप डिफाईन पाहिजे, तो स्पेसिफिक पाहिजे, जनरल इन नेचर. ज्यावेळेला आपण प्रॉब्लेम स्टडी करतो, ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्या प्रॉब्लेमचा, त्यावेळेला तो जनरल इन नेचर असता कामा. त्याचा स्पेसिफिक स्कोप पाहिजे, ज्यामधून आपल्याला व्हॉट, वेन, हाऊ, वेअर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या त्यातून झाली पाहिजे व्यवस्थित. आणि ती सगळी उत्तर आपल्या आवाक्यामधली असली पाहिजे, बरोबर ना? हे सगळे जे WH क्वेश्चन आहेत, व्हॉट, वेन, हाऊ, वेअर, करू, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असली पाहिजेत त्या प्रॉब्लेममध्ये, आणि पुन्हा ती आपल्या आवाक्यामध्ये असली पाहिजे. तर त्या आवाक्यामध्ये असली पाहिजे म्हणजे काय? तुम्ही वेअर असा प्रश्न किंवा हाऊ असा प्रश्न विचारताय, तर ती जी काही संशोधनाची प्रक्रिया जी तुम्हाला राबवायची, ती तुमच्या आवाक्यामधली असली पाहिजे, आवाक्याबाहेर असून चालणार नाही. मग असे म्हटलं आवाक्यामध्ये कशी, तर त्याला तीन क्रायटेरिया लावायचे. एखादी संशोधन समस्या आपल्या आवाक्यामध्ये आहे की नाही, ते तीन क्रायटेरिया लावून बघायचे. मग असे म्हटलं तसं, एक, तुमच्याकडे उपलब्ध असणारा वेळ, तर तुम्हाला प्रॉब्लेम वेळेमध्ये संपवायचा आहे, तुम्हाला काय आयुष्यभर त्याच्यावर काम करत बघायचं नाहीये. ठीक आहे, एक वर्ष, दोन वर्ष जो काय तुमच्याकडे वेळ असेल तो वेळ. त्यानंतर तुमच्या नॉलेजची पातळी, तुमच्याकडे ज्ञान, तुमची ज्ञानाची पातळी जी आहे ती त्याला सपोर्ट करते का? ओके, आणि तुमची आर्थिक कुवत, हे करण्यासाठी तुम्हाला काही प्रमाणात खर्च करावा लागणार आहे, तो करण्याची तुमची क्षमता आहे. त्या तीन कसोट्या लावून बघायच्या. तीन कसोट्या लावून बघण्याचा हेतू आहे की प्रॉब्लेम घेतला, फॉलो करायला सुरुवात केली, आणि मग नंतर आर्थिकदृष्ट्या जमत नाही किंवा वेळ नाही म्हणून किंवा आवड नाही या म्हणून आपण तो सोडून दिला असं होता कामा. म्हणून तो आपण त्या तीन क्रायटेरिया लावून तो त्याचबरोबर तो स्पेसिफिक केला पाहिजे, त्याचा स्कोप डिफाईन केला पाहिजे, प्रिसाईज केला पाहिजे. त्यानंतर इट शुड बी क्लिअर इन नेचर, तो स्पष्टपणे मांडलेला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेही अस्पष्टता असता का म्हणजे वेल डिफाईन्ड, अतिशय चांगल्या रीतीने तो डिफाईन केलेला पाहिजे. चांगल्या रीतीने डिफाईन केलेला पाहिजे म्हणजे काय? तर त्या प्रॉब्लेममध्ये कुठेही संदिग्धता राहता कामा नये. आपण ज्यावेळेला तो प्रॉब्लेम मांडली, ज्यावेळेला तो प्रॉब्लेम एखादा व्यक्ती वाचेल, तर तुम्ही स्वतः ज्यावेळेला वाचता, तर तुम्ही त्या प्रॉब्लेमची मांडणी करत असताना, ज्यावेळेला तुम्ही स्वतः वाचत असता, त्यावेळेला वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठेही संदिग्धता, मग असं म्हटलं संदिग्ध आहे की नाही कसं सोडायचं, तर त्या प्रॉब्लेमला तुम्ही जो प्रॉब्लेम मांडताय त्याला हे सगळे WH क्वेश्चन जे आहेत ते सगळे विचारायचे, काय, कोड, कुठे, कसे वगैरे, यासाठी जे प्रश्न आहे ते सगळे प्रश्न त्या प्रॉब्लेमला विचारायचे. त्या प्रश्नांची क्लिअर उत्तरं तुमच्या समोर येत असतील, आणि सगळीच उत्तरं जर तुमच्या आवाक्यामध्ये असतील तर तो प्रॉब्लेम वेळ डिफाईन असं म्हणायला हरकत नाही. ओके, त्यानंतर आणखीन एक गोष्ट, तो करंट थिअरीमध्ये आणि सध्याचं जे एम्पिरिकल नॉलेज आहे, सध्याची त्या विषयामध्ये जी थिअरी आहे, ती थिअरी आणि सध्याचं जे प्रॅक्टिकल स्वरूपाचं जे एम्पिरिकल नॉलेज आहे त्याच्यामध्ये तो ग्राउंडेड असला पाहिजे. म्हणजे काय? तर त्याला कॉन्ट्रेडिक्ट करणारा प्रॉब्लेम शक्यतो आत्ता घेऊ नये. पुढे जाऊन तो कॉन्ट्रेडिक्ट करत कारण जर तो थ्रू झाला तर ती चांगली गोष्ट आहे, पण तो सुरुवातीला जर तुम्ही चॅलेंज करत असाल तर ते तसं होणार नाही. कारण करंट नॉलेज जे आहे, करंट थिअरॉटिकल बॅकग्राऊंड जे आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी तो ग्राउंडेड हवा. ओके, त्या एम्पिरिकल नॉलेजला त्याच्या मागोमाग तो जाणारा हवा. ओके, त्यानंतर तो ड्युएबल असला पाहिजे. ओके, मग म्हटलं तसं टाईम, मनी, कपॅसिटी, रिसोर्स आणि रिसोर्सेस यांच्या क्षमतेमध्ये तो असला पाहिजे, त्याला आपण ड्युएबल असं म्हणू शकतो, म्हणजे तो आपण पूर्ण करू शकतो त्या क्षमतांच्या अधीन राहून, त्या क्षमतांच्या मध्ये राहून असं तो असला पाहिजे. तर काही वेळेला प्रॉब्लेम खूप छान असतो. ओके, वाचल्यानंतर खूप छान वाटतं की काय, किती छान विषयावर संशोधन करतोय समोर ते असं वाटतं, पण ज्यावेळेला ते या टाईम, मनी, कपॅसिटी, रिसोर्सेस याच्या बाहेर जर जात असेल तर त्याच्या चांगल्या असणाऱ्या प्रॉब्लेम आपण काही अर्थ राहत नाही, कारण तो तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत फॉलो नाही केला, निष्कर्षांपर्यंत नाही पोहोचला, बरोबर ना? तुम्ही तुमच्या अगदी त्याचं जे रिपोर्ट रायटिंग पर्यंत तुम्ही त्याचा पोहोचला नाही तर त्या प्रॉब्लेमला काही अर्थ नाही, त्याचा काही उपयोग नाही. ओके, त्यामुळे तो ड्युएबल असला पाहिजे, तो तुम्ही फॉलो करू शकला असला पाहिजे. त्यानंतर अमेनेबल टू दी फॉर्म्युलेशन ऑफ क्लिअर हायपोथेसिस अँड ऑपरेशनल डेफिनेशन. त्या प्रॉब्लेममध्ये आणखीन एक गोष्ट केली, या प्रॉब्लेम डिफाईन करत असताना आपण आणखीन एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की त्या प्रॉब्लेममधून तुम्हाला क्लिअर हायपोथेसिस मांडता आले पाहिजे. ओके, आणि ऑपरेशनल डेफिनेशन्स, वेगळ्या प्रकारच्या ऑपरेशनल डेफिनेशन तुम्हाला बनवता आले पाहिजे. कसं होतं, हायपोथेसिस हा आत्ता आपल्या टॉपिकच आहे, पुढे जाऊन आपण डिटेलमध्ये तो बघतोच आहोत. परंतु हायपोथेसिस मांडण्याची जी प्रक्रिया आहे, जर आपण मराठीमध्ये गृहीत कृत्य म्हणतो,
हायपोथेसिस हे प्रामुख्याने ऑब्जेक्टिव्ह मधून फ्लो होतात. तुमच्या संशोधनाचे काही ऑब्जेक्टिव्ह असतात, त्या ऑब्जेक्टिव्ह मधून हायपोथेसिस फ्लो होतात आणि ही ऑब्जेक्टिव्ह तुमच्या रिसर्च प्रॉब्लेम मधून येतात. त्यामुळे त्याच्याशी तो कन्सिस्टंट असला पाहिजे, किंवा तो प्रॉब्लेम असा असला पाहिजे की त्याच्याशी कन्सिस्टंट असणारी ऑब्जेक्टिव्ह आणि त्या ऑब्जेक्टिव्हशी कन्सिस्टंट असणारी हायपोथेसिस तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे पुढे जाऊन. ओके, त्यामुळे प्रॉब्लेम निवडत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण पुढे गेलं पाहिजे. त्याचबरोबर काही ऑपरेशनल डेफिनेशन बनवता आल्या पाहिजे. आपण ज्यावेळेला रिसर्च फॉलो करत असतो त्यावेळेला, किंवा आपण हायपोथिसिस पुढे जाऊन फॉलो करत असतो, वेदकृत्य फॉलो करत असतो, त्यावेळेला वेगळ्या प्रकारच्या व्हेरिएबल्स बरोबर आपण डील करत असतो, वेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल्स आपण अभ्यासत असतो, चल आपण अभ्यासत असतो. आणि ती चल अभ्यासत असताना त्या चलांचा संबंध असणारे वेगळ्या कन्सेप्ट आपल्यासमोर येतात. या सगळ्याच कन्सेप्ट प्रत्येकाला वेल डिफाईंड असतात असं नाही. त्या वेळेला अनेक आपण बघतो, आपण व्यवहारामध्ये अनेक संकल्पनांचे डेफिनेशन बऱ्याच वेळेला खूप जनरल असतात आणि मग आपण म्हणतो की ही डेफिनेशन काही ही कन्सेप्ट खूप जनरल इन नेचर आहे. पण अशी जनरल इन नेचर असणारी कन्सेप्ट आपण आपल्या रिसर्चला रिसर्चमध्ये वापरणं तितकंच युक्तिक नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याला शेवटी फाइंडिंग पर्यंत पोहोचायचं आणि फाइंडिंग पर्यंत तुम्ही त्याच वेळेला पोहोचू शकता ज्यावेळेला तुम्ही स्पेसिफिक ट्रॅकवर पुढे जा, एका विशिष्ट प्रकारच्या मार्गाने पुढे जा. तिथे तुम्ही जनरल जर वरवरच्या गोष्टी करत असाल तर अजून कोणत्याही प्रकारची निष्कर्ष तुमच्या हाती लागत नाही. ओके, त्यामुळे अशा जनरल डेफिनेशन्स बऱ्याच वेळा तुम्हाला ऑपरेशनल डेफिनेशन मध्ये रूपांतर करावं लागतं, काही वेळा तुम्हाला डिफाईन करावं लागतं. काही काही वेळेला अशी व्हेरिएबल तुमच्यासमोर येतात, अशी चला तुमच्यासमोर येऊन उभी राहतात की ज्यांची डेफिनेशन बनलेली नसते, जी व्हेरिएबल्स आतापर्यंत कोणी वापरलेली नसतात, असे व्हेरिएबल्स बऱ्याच वेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतः डेफिनेशन बनवाव्या लागतात, ती डिफाईन करावी लागतात. म्हणजे उदाहरणार्थ मानववंशशास्त्रासाठी विषय आहेत, त्या सायकॉलॉजीसाठी विषय आहेत, बरोबर ना, किंवा पॅरासायकॉलॉजीसाठी विषय आहेत, अशा वेगळ्या प्रकारचे विषय आहेत की ज्याच्यामध्ये फार एक्सप्लोरेशन फार झालेलं नाही आहे, खूप रिसर्च झालेलं नाही. तर रिसर्च आहे त्या आताच रिसर्च सुद्धा आताच्या समस्यांना तोकड्या असं आपल्याला जाणवतं, बऱ्याच वेळेला सगळ्यांना त्यांचं वाचण्याचा सगळ्यांनाच जाणवतो. मग अशा ठिकाणी ज्यावेळेला आपण ज्यावेळेला एखादा संशोधक एखादी संशोधन समस्या त्याची निर्मित फॉलो करत असतो, त्यावेळेला तिथे ऑपरेशनल डेफिनेशन बनवाव्या लागतात आणि ऑपरेशनल डेफिनेशन तुम्हाला त्याच्यातून बनवता आल्या पाहिजे. ओके, त्यामुळे ते रिसर्च टॉपिक तुम्ही अशा प्रकारे नॅरो डाऊन करत असताना, ओके, तो अशा प्रकारे केला पाहिजे की ज्याच्यातून तुम्हाला तुमचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होत जातील. ऑब्जेक्टिव्ह केव्हा क्लिअर होत जातील त्यावेळेला तुमच्या त्या सगळ्या WH क्वेश्चन्सना उत्तर मिळतील. ओके, आणि ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झाल्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे हायपोथेसिस फ्लो होतील. असं होत असेल तर तुमचा तो रिसर्च प्रॉब्लेम कॅन बी अ गुड रिसर्च प्रॉब्लेम असं आपण म्हणू शकतो. ओके, इथं मी काही एक्झाम्पल्स घेतले की जेणेकरून तुम्हाला अंदाज यावा की कशाप्रकारे आपण टॉपिक नॅरो डाऊन करावी रिसर्चमधले. ओके, मी मला तुम्हाला म्हटलं तर त्या तीन स्टेपमध्ये पहिलं आपण एखादा ब्रॉड टॉपिक आयडेंटिफाय करतो आणि मग त्याच्यावर अधिक एक्सप्लोअर करून म्हणजे अधिक स्टडी करतो दुसऱ्या स्टेपला, आणि तिसऱ्या स्टेपला तो आपण टॉपिक म्हणून नॅरो डाऊन करतो आणि आपला रिसर्च प्रॉब्लेम डिफाईन करून. हा रिसर्च डिफाईन केलेला रिसर्च प्रॉब्लेम एका वाक्याच्या स्वरूपात असू शकतो, स्टेटमेंटच्या स्वरूपात असू शकतो. ओके, ही तर काही उदाहरणं आपण बघूया. उदाहरणार्थ ऍसिड रेन सारखा एक ब्रॉड टॉपिक आहे. ओके, ऍसिड रेन, जर ऍसिड रेन तुम्ही अधिक डिटेलमध्ये अभ्यासला, माझा काही या विषयांमधला फारसा अभ्यास नाही, पण बरीचशी मुलं ज्योग्राफीची असतील असं समजून मी बऱ्यापैकी ज्योग्राफीला रिलेट करता येतील असे टॉपिक तिथे घेण्याचा प्रयत्न केला आहे. समजा ऍसिड रेन हा जनरल एक ब्रॉड टॉपिक आहे. ओके, आणि या ब्रॉड टॉपिकमध्ये तुम्ही अशा प्रकारचा एक नॅरो डाऊन टॉपिक करून घेऊ शकता ज्यावर तुम्ही अधिक अभ्यास करता आला की एका विशिष्ट विभागामध्ये विशिष्ट एरियामध्ये ऍसिड रेनचे परिणाम. ओके, म्हणजे एक विशिष्ट ज्योग्राफिकल एरिया, एक विशिष्ट तालुका जिथे ऍसिड रेन झाला किंवा होतोय, किंवा एखादा इंडस्ट्रियल केमिकल झोन आहे आणि त्याच्या परिसरामधला भाग जो जिथे ऍसिड रेन होण्याची शक्यता असते, तो एरिया जर तुम्ही निवडला त्या अमुक एका एरियामधल्या ऍसिड रेनचे तिथल्या पर्यावरणावर झालेले, किंवा तिथल्या सजीवांवर झालेले, किंवा तिथल्या वनस्पतींवर झालेले, किंवा तिथल्या प्राण्यांवर किंवा माणसांवर झालेले परिणाम अशा प्रकार जर तुम्ही घेतलात तर तो तुमचा नॅरो डाऊन एक्झॅक्ट टॉपिक होतो. त्यातून तुम्हाला तुमचे ऑब्जेक्टिव्ह सापडतात आणि तुमच्या हायपोथेसिस सुद्धा. ओके, किंवा दुसऱ्या एखादा तुम्ही ब्रॉड टॉपिक जर असा विचार घेतला, अल्टरनेटिव्ह फ्युएल म्हणजे पर्यायी स्वरूपाची इंधन असा एक समजा तुम्ही जे टॉपिक घेतला, बरोबर, आज संपूर्ण जग पर्यायी स्वरूपाच्या इंधनांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, संपूर्ण जग वेगवेगळ्या प्रकारची इंधनं शोधण्याचा प्रयत्न करतो. आपण बघतो जग संपूर्ण जग या संदर्भात रिसर्च करतो,
अलीकडच्या काळामध्ये यासंदर्भातलं चांगलं रिसर्च म्हणजे हायड्रोजन. हायड्रोजनकडे आपण एक अलीकडच्या काळामधला इंधनाचा फ्युएलचा सोर्स म्हणून पाहतो आहोत. येत्या काही वर्षामध्ये आपल्याला हायड्रोजन वर आधारित फ्युएल वर आधारित आपल्याला कार्स रस्त्यावर धावताना दिसतील. तिथे टेस्ट पण झाल्याची उदाहरण आपण असा हा असा एक टॉपिक आहे समजा. तर त्याला सध्याची जी पारंपरिक जी फ्युएल आहे त्याला कोणकोणती पर्यायी आहे ती फॉलो केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचा टॉपिक बनवू शकता. पोटेन्शियल टाईड किंवा विंड एनर्जी ऍट स्वयंशी अमुक एका ठिकाणचे विंड एनर्जी तर पोटेन्शियल क्षमता किती असू शकते ते मोजणं हा टॉपिक होऊ शकतो. त्यावर तुमच्या लक्षात येत असेल की एका विशिष्ट तुमच्या क्षमतेमध्ये तो टॉपिक तुम्हाला आणायचा. नॅरो डाऊन करायचं म्हणजे काय तर एरिया ब्रॉड आहे, एरिया खूप मोठा आहे, तुमच्या तो क्षमतेच्या बाहेर आहे. वेळ आणि सगळ्या गोष्टींचा विचार करता, स्वरूपांचा विचार करतो, तो तुमच्या क्षमतेच्या आवाक्यामध्ये तुम्हाला तो आणायचा. जेव्हा तुम्ही आता अल्टरनेटिव्ह फ्युएलच्या संदर्भात असं म्हणता की पोटेन्शियल ऑफ विंड एनर्जी ऍट सी शुअर ऍट गणपती फुले किंवा ऍट सो अँड सो रत्नागिरी बरोबर ना किंवा साऊथ कोकण असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुमचा टॉपिक डिफाईन होतो. तुम्हाला साऊथ कोकणला असणारी जी एकंदरीत टाईड एनर्जी आहे ती तुम्हाला फॉलो करायची, त्याचं पोटेन्शियल मोजायचं आहे, ते समजावून घ्यायचं आहे. ओके, आणि त्यामुळे तुमचा टॉपिक एकदम डिफाईन होऊन जातो की तुम्हाला आता या एवढ्या एवढ्या एरियामध्ये तुम्हाला काम करायचं. कन्झर्वेशन जतन वगैरे त्याच्यामध्ये इम्पॅक्ट ऑफ असेसमेंट स्टडी ऑफ अ सॉइल कन्झर्वेशन प्रोजेक्ट, एखाद्या सॉइल कन्झर्वेशन प्रोजेक्टचा तुम्ही अभ्यास करू शकता, तो नॅरो डाऊन केलेला टॉपिक होऊ शकतो. किंवा क्लायमेट चेंज हा एक ब्रॉड टॉपिक आहे, विस्तृत टॉपिक आहे बरोबर ना. क्लायमेट चेंजचा टॉपिक जर हा ब्रॉड टॉपिक जर तुम्ही नॅरो डाऊन केला तर इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन लँड युटिलायझेशन पॅटर्न ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट, सोलापूर डिस्ट्रिक्ट वगैरे वगैरे, किंवा संगमेश्वर ते असतील, राजापूर ते असतील वगैरे वगैरे, अशा प्रकारे तुम्ही ते नॅरो डाऊन करू शकता. नुसतं क्लायमेट चेंज म्हटलं तर तुम्ही त्याचा अभ्यास कसा करणार आहात, तिथे दिशा निश्चित होत नाही. हा टॉपिक खूप ब्रॉड राहतो, त्याला अनेक अस्पेक्ट राहतात बरं ना, परिणाम कारण आणि बऱ्याच गोष्टी राहतात बरं ना, संपूर्ण पृथ्वीवरचे परिणाम राहतात, तुम्ही त्याचा व्यवस्थित फॉलो नाही करू शकता. म्हणून तो अशा प्रकारे नॅरो डाऊन केला पाहिजे. ते डिफॉरेस्टेशन सारखा टॉपिक आहे, हा ब्रॉड टॉपिक आहे बरोबर आहे. हा तुम्ही नॅरो डाऊन कसा करू शकता, त्याचा स्पेसिफिक टॉपिक कसा बनवू शकता, तर इम्पॅक्ट ऑफ डिफॉरेस्टेशन ऑन सॉइल रिटेन्शन अँड सॉइल क्वालिटी ऑफ संगमेश्वर किंवा रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. ओके, डिफॉरेस्टेशनचे आणि सॉइल रिटेन्शनवर आणि सॉइल क्वालिटी संगमेश्वर तालुक्यामध्ये झालेले डिफॉरेस्टेशनचे परिणाम अशा प्रकारचा टॉपिक तुम्ही नॅरो डाऊन करू शकता. ओके, त्यानंतर एंडेंजर्ड स्पेसीज आहे, रोल ऑफ अ डॉट डॉट स्पेसी इन अ फूड चेन ऑफ सो अँड सो इकोसिस्टम. ओके, एका विशिष्ट एखाद्या स्पेसीचा विशिष्ट प्रकारच्या इकोसिस्टीममध्ये विशिष्ट प्रकारच्या इकोसिस्टीममध्ये त्याचा रोल तो तुम्ही स्टडी करू शकता. अशा अनेक ब्रॉड टॉपिक आहेत बरं ना. किंवा इकॉनॉमिक्समधल्या टॉपिक म्हटलं तर फेडरल गव्हर्नमेंट वगैरे वगैरे, तर अशा प्रकारचे ब्रॉड टॉपिक तुम्हाला आयडेंटिफाय करणं सहज शक्य आहे. तुमची आवड इथं सर्वप्रथम तुम्ही ऐकत आहात त्या कपला लावायचं तर आवडीचा नाव ब्रॉड टॉपिक आयडेंटिफाय करता. आपल्याला ते टॉपिक आवडतोय का, तो आपल्या आवडीचा टॉपिक आहे. तुमच्या आवडीवरून किंवा आवड निवडीवरून एका टॉपिक तुम्ही निश्चित करायचा ब्रॉड टॉपिक. आणि हा ब्रॉड टॉपिक एकदा निश्चित झाला की मग तो नॅरो डाऊन करायचा. आणि नॅरो डाऊन करण्याच्या स्टेजमधल्या काय येतं तर तुम्ही वेगळ्या प्रकारच्या त्या विषयामध्ये आर्टिकल्स अभ्यासायचे, त्या विषयावर आतापर्यंत झालेलं काम अभ्यासायचंय, रिसर्च आर्टिकल्स वेगळ्या प्रकारे लोकांच्या मुलाखती द्यायच्या, लोकांची त्या विषयामध्ये जी तज्ञ त्यांच्याशी बोलायचं आहे, त्या विषयाला काय स्कोप आहे, कशा प्रकारे आहे, कुठवर आहे, हे सगळं बोलायचं आहे तुम्हाला. आणि त्यामुळे तुम्हाला तिथे तो टॉपिक नॅरो डाऊन करायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला टॉपिक एकदा नॅरो डाऊन झाला की मग तुम्ही पुढे जाऊ शकता. ओके, त्यामुळे पहिल्या स्टेपला तुम्हाला टॉपिक नॅरो डाऊन करावा लागतो. ओके, एकदा तुमचा टॉपिक नॅरो डाऊन झाला की मग तुम्ही तुमचा हायपोथेसिस डिफाईन करू शकता. ओके, रिसर्च प्रोसेस काय आहे, तर सर्वप्रथम तुम्ही तुमचा टॉपिक निश्चित करणं, तो नॅरो डाऊन करणं. ओके, एकदा तो नॅरो डाऊन झाला, तो तुमच्या आवाक्यामध्ये एकदम डिफाईन झाला आणि इट शुड बी क्लिअरली डिफाईन. मग अशा आपण त्याची काही वैशिष्ट्ये बघितली, काय प्रिकॉशन घेतली बघितली, ती सगळी प्रिकॉशन्स घेऊन आपण तो क्लिअरली डिफाईन केला की ज्याच्यामध्ये आता कुठेही संदिग्धता नाहीये. उदाहरणार्थ आता ज्यावर तुम्ही असं म्हणता की आता हा इम्पॅक्ट ऑफ डिफॉरेस्टेशन ऑन सॉइल रिटेन्शन अँड सॉइल क्वालिटी ऑफ संगमेश्वरचं असतील, तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात. व्हॉट, वेअर बरोबर ना,
या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आपोआप मिळतं. त्यामुळे इथे आपल्याला काय करायचं हे स्पष्ट होतं, कुठे करायचं हे स्पष्ट होतं, बरोबर ना. कधी करायचं हे तुम्ही ठरवायचं, बरोबर ना. किती वेळामध्ये करायचं हे तुम्ही ठरवायचं, बरोबर. पण महत्वाच्या प्रश्नांची उत्तर इथे मिळतात. ती उत्तर एकदा आपल्याला मिळाली, एक्झॅक्ट काय करायचंय, कुठल्या विभागामध्ये करायचंय, कशा प्रकारे करायचंय, हे त्या टॉपिकमधनं निश्चित झालं की समजायला हरकत नाही की आपला टॉपिक बऱ्यापैकी नॅरोडाऊन झालेला आहे. हे नॅरोडाऊन करत असताना किंवा तो टॉपिक एकदा निश्चित रूपात मांडत असताना तुम्ही तुमच्या मार्गदर्शकांची, तुमच्या विशेष शिक्षकांची मदत घेऊ शकता, जेणेकरून कारण त्यांना अनुभव असतो, त्याने अशा प्रकारचे अनेक टॉपिक अभ्यासलेले असतात, त्यामुळे सहजपणे तुम्हाला अशा प्रकारचे टॉपिक व्यवस्थितपणे मांडणी करायला तुम्हाला मदत करू शकता. ओके, आता हे काम झालं की पुढच्या स्टेजला तुम्हाला संशोधनाची ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करायचे. ऑब्जेक्टिव्हबद्दल मी फारसं बोलणार नाही आहे, मी डायरेक्ट हायपोथेसिसकडे जाणार आहे. तर ही ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करणं म्हणजे काय, तर तुम्हाला तुमचे उद्दिष्ट ठरवायचे. तुम्हाला अमुक अमुक एक टॉपिक का अभ्यासायचा, त्याची तुम्हाला उद्दिष्ट ठरवायची आहे. ओके, तुम्हाला त्यातून काय साध्य करायचं. ओके, संघर्ष तालुक्यातलं सॉईल रिटेन्शन, सॉईल क्वालिटी तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आणि त्याच्यावरचं डिफॉरेस्टेशनचे परिणाम अभ्यासायचे. तर त्याचे तुमचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला डिफाईन करायचे. ओके, नॉर्मली तुमच्या रिसर्चचा स्कोप बघताय, चार पाच तरी ऑब्जेक्टिव्ह त्यातून यायला हवी, सामोर यायला हवी, जेणेकरून तुमचा तो विषय वेगवेगळ्या अँगलनी एक्सप्लोअर होऊ शकेल. ओके, कारण तुम्ही आता हा जो टॉपिक नॅरोडाऊन केलेला आहात, तर तुम्ही जो टॉपिक विशिष्ट प्रकारे डिफाईन करून टाकलेला आहात, निश्चित केलेला आहात, तो टॉपिक आता तुम्हाला त्याचं एकंदरीत तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास तुम्हाला त्या पद्धतीने त्या याच्यामधून करता येईल आणि त्यासाठी तुम्हाला त्याच्या प्रकारे एकदा नॅरोडाऊन केलं की मग तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह एक चार पाच जर ऑब्जेक्टिव्ह तुम्ही निश्चित केलं किंवा काढलात, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली चार पाच अँगल त्यातून मिळतात, चार पाच बाजू मिळतात आणि तो तुमचा जो टॉपिक आहे तो अधिक चांगल्या रीतीने तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, अधिक चांगल्या रीतीने तो अभ्यास. ओके, आणि ऑब्जेक्टिव्ह झाली की त्या ऑब्जेक्टिव्ह मधून तुम्हाला हायपोथेसिस मांडायचे. आपल्याला इथं आपण आता या लेक्चरच्या दुसऱ्या पार्टकडे जातो, दुसऱ्या भागाकडे जातो, जिथे आपल्याला हायपोथेसिस म्हणजे काय समजावून घ्यायचं आणि थोडक्यात हायपोथेसिस टेस्ट करायचा म्हणजे काय ते समजावून घ्यायचं. ओके, अगोदर आपण हायपोथेसिस म्हणजे काय ते समजावून घेऊ. हायपोथेसिस म्हणजे काय, तर हायपोथेसिस इज अ स्टेटमेंट, ओके, विच कॅन बी व्हेरीफाईड विथ द हेल्प ऑफ द डेटा. हायपोथेसिस एक स्टेटमेंट असतं, एक वाक्य असतं की जे आपण गोळा केलेल्या आकडेवारी आणि माहितीच्या माध्यमातून आपण पडताळून पाहत असतो. असं पडताळण्याजोग एखादं वाक्य म्हणजे हायपोथेसिस. म्हणजे बघा, आपण ज्यावेळेला एखादा रिसर्च प्रॉब्लेम फॉलो करत असतो, कारण मगाशी म्हटलं तसं आपल्या मनामध्ये काही प्रॉब्लेम काही समस्या किंवा काही प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधत असतो. ही प्रश्नांची उत्तरं शोधत असताना आपण आपल्या मनामध्ये कळकपणे किंवा नकळकपणे काही वेळा स्टेटमेंट तयार करू शकतो आणि त्या स्टेटमेंटची पडताळणी आपण घेत असतो. ओके, असं पडताळण्या योग्य स्टेटमेंट ज्यावेळेला आपण मांडतो त्यावेळेला त्याला हायपोथेसिस असं म्हणतात. मराठीमध्ये त्याला याला गृहित कृत्य किंवा अभ्युपगम असाही मराठीमध्ये शब्द आहे. मराठीमध्ये त्या अनेक टर्मिनॉलॉजी येतात. ओके, त्यामुळे आपण हायपोथेसिस हा शब्द वापरूया. तर हा हायपोथेसिस म्हणजे काय, तर एक टेस्टेबल स्टेटमेंट आहे. ओके, आणि स्टेटमेंट कसं आहे, तर विच इज बेस्ड ऑन युअर एक्सपेक्टेशन ऑर प्रेडिक्शन. हे तुमचे हे तुमच्या अपेक्षांवर आधारित असणारे स्टेटमेंट आहे. म्हणजे काय, उदाहरणार्थ मी तुम्हाला एक नेहमीच एक उदाहरण सांगतो, म्हणजे बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना सांगतो, समजायला सोपं आहे म्हणून. आपण ज्यावेळेला डॉक्टरकडे जातो आजारी पडल्यानंतर, एखादा पेशंट डॉक्टरकडे जातो, त्यावेळेला डॉक्टर तुम्हाला जुजबी काही तपासणी करून, तुमच्याकडून जुजबी माहिती घेऊन तुम्हाला सुरुवातीला गोळ्या देतात आणि मग तुम्हाला सांगतात की चार दिवसांनी या. आता याचा अर्थ काय असतो, तर तुम्हाला ज्यावेळेला ते तुम्ही ज्यावेळेला तो पेशंट डॉक्टरांकडे पोहोचतो, त्यावेळेला डॉक्टर थोडासा त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. जो त्यांचा डेटा असतो, प्रायमरी डेटा असतो, तुमच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही कुठे बाहेर गेला होता का, किंवा तुमच्या घरामध्ये कोणाला अशा प्रकारचा आजार आहे का, तुमच्या सभोवताली अशा प्रकारचा आजार आहे का, वगैरे वगैरे, किंवा तुम्ही प्रवासाला कुठे जाऊन आला, अशा प्रकारची माहिती दुसरी माहिती देतात आणि मग तुम्हाला त्याच्यावर आधारित प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, गोळ्या औषधं लिहून देतात आणि तुम्हाला सांगतात की या औषधं घ्या आणि चार दिवसांनी परत या. आता ही काय प्रोसेस आहे, तर ज्यावेळेला तुम्हाला ते औषधं लिहून देतात, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये त्यांनी एक हायपोथेसिस मांडलेला असतो की या माझ्या समोर त्या पेशंटला अमुक अमुक आजार असण्याची शक्यता आहे, का अमुक आजार आहे. कशाचा आधार मांडलेला असतो,
त्यांचं पूर्वज्ञान आणि तुमच्याकडून घेतलेली माहिती याच्या आधारावर ते हे स्टेटमेंट मांडतात. ओके, आणि मग तुम्हाला त्याच्या आधारावर ते गोळ्या लिहून देतात आणि गोळ्या लिहून ते औषधं लिहून देतात आणि तुम्हाला सांगतात 4 दिवसांनी या, 4 दिवसांनी या का, त्यांना तो हायपोथेसिस प्रूव्ह प्रूव्ह होतोय की डिस्प्रूव्ह होतोय चेक करायचं. 4 दिवसानं तुम्हाला दिलेल्या गोळ्यांमधून जर तुम्हाला बरं वाटलं तर त्यांचा हायपोथेसिस प्रूव्ह झाला, त्यांना जे वाटत होतं तसंच ते आहे, निष्कर्ष मांडायला हरकत नाही की हा आधार होता, बरोबर ना. आणि जर 4 दिवसानं आल्यानंतर जर जर त्या पेशंटला बरं वाटलं नसेल याचा अर्थ तो त्यांचा हायपोथेसिस डिस्प्रूव्ह झाला, त्याचा तो हायपोथेसिस रिजेक्ट झाला, अमान्य झाला, म्हणजे याचा अर्थ हायपोथेसिस त्यांचा चुकला आणि त्यांना दुसरा हायपोथेसिस मांडला पाहिजे आणि ट्रीटमेंटची मेथड बदलली पाहिजे. ओके, ही जी प्रोसेस आहे ही हायपोथेसिसची प्रोसेस आहे. ओके, डॉक्टर तुम्हाला सांगत नाहीत मनामध्ये काय हायपोथेसिस त्यांनी मांडलाय, बरोबर ना. व्यवहारामध्ये सुद्धा अशा प्रकारे अनेक प्रकारचे हायपोथेसिस आपण सुद्धा मांडत असतो. आपण दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना नेहमीच अशा प्रकारचे हायपोथेसिस मांडून पुढे जात असतो. की बरं मित्र असं म्हणेन की आपण हायपोथेसिस मांडल्याच्या पुढे जाऊ शकत नाही. प्रत्येक वेळेला आपण ज्या ऍक्शन्स घेतो ते रिॲक्शन्स देतो, त्या ऍक्शन्स आणि रिॲक्शन्स मागे अशा प्रकारचे आपले हायपोथेसिस असतात. कधी ते फॉल्स असतात, कधी ते ट्रू असतात, कधी ते योग्य असतात, कधी ते अयोग्य असतात. तर कधी ते ट्रू आहे तसं सिद्ध होतं किंवा फॉल्स आहे तसं सिद्ध होतं, बरं ना. मी तुम्हाला तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये एखादं उदाहरण सांगतो. तुम्ही समजा तुम्ही तुम्हाला बाजारात जायचं आणि बाजारात जाऊन तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची आहे. ओके, आणि तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला त्या वेगळ्या अनोळखी शहरामध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला तिथे एखादी वस्तू खरेदी करायची आहे आणि तुम्हाला माहित नाही ती वस्तू कुठे मिळेल. ओके, पण तुम्ही बाहेर पडता. आता बाहेर पडताना तुम्ही अंदाज बांधता की हे शहर एवढं मोठं आहे, या अर्थी या शहरामध्ये अमुक एका एरियामध्ये त्या जवळ सभोवताली आसपास कुठेतरी ती वस्तू सापडेल. अशा प्रकारचे एक हायपोथेसिस तुम्ही जनरलाइज करता, मनामध्ये तयार करता आणि तुम्ही पुढे जाता. हा हायपोथेसिस तुम्ही मांडला नाही तर तुमच्या पुढे जाणं होणारच नाही, तुमची ऍक्शन होणारच नाही, बरोबर ना. अशी ऍक्शन आपण जी मांडतो ते एका हायपोथेसिसचा त्या एका प्रकारच्या स्टेटमेंटच्यावर आधारितच मांडतो आणि मग त्या शहरामध्ये त्या बाजारामध्ये फिरल्यानंतर म्हणजे तुम्ही डेटा गोळा करता आणि मग तुमचा तो हायपोथेसिस प्रूव्ह होतो किंवा डिस्प्रूव्ह होतो, स्वीकारला जातो किंवा नाकारला जातो, बरोबर ना. तर अशा प्रकारे तुमच्या अपेक्षा आणि तुमचं प्रेडिक्शन याच्यावर आधारित तुम्ही एक टेस्टेबल स्टेटमेंट मांडता. ते स्टेटमेंट म्हणजे हायपोथेसिस, थोडक्यात हायपोथेसिस म्हणजे काय, हायपोथेसिस एक विधान आहे. ओके, एक ते स्टेटमेंट आहे. ओके, अशा प्रकारे जशा प्रकारचे स्टेटमेंट आपण नेहमी व्यवहारामध्ये मनाकरणात सुद्धा मांडत असतो, एक विधान आहे. पण त्याच्यामध्ये फरक काय आहे की ते टेस्टेबल आहे. टेस्टेबल म्हणजे काय, त्याची पुढे जाऊन पडताळणी घेता येईल, ते पडताळणी योग्य आहे. असं पडताळणी योग्य स्टेटमेंट किंवा वाक्य म्हणजेच हायपोथेसिस. ओके, असं म्हणता येईल की ते हायपोथेसिस हे एक टेंटेटिव्ह स्टेटमेंट आहे, ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्हेरिएबल्सवर आधारित रिलेशनशिप एक्सप्लोअर करणारा स्टेटमेंट आहे. ओके, मगाशी मी तुम्हाला म्हटलं की आपण आपल्याला बरेच प्रकारची व्हेरिएबल्स एन्काउंटर होतात. आपण ज्यावेळेला रिसर्चमध्ये पुढे जातो, अभ्यास करतो, त्या वेगवेगळ्या प्रकारची व्हेरिएबल्स आपल्या समोर येतात आणि या व्हेरिएबल्समध्ये रिलेशन समजावून घेण्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण उत्सुक असतो. ओके, हे रिलेशन जाणून घेत असताना आपण ज्यावेळेला एखाद्या या 2 व्हेरिएबल्स 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्हेरिएबल संदर्भात आपण ज्यावेळेला विधान करतो त्यावेळेला ते विधान म्हणजे हायपोथेसिस. ओके, म्हणजे मगाशी म्हटलं तसं डिफॉरेस्टेशनमुळे जंगलसर तालुक्यातील जमिनीची घसरलेली प्रत, आता याच्यामध्ये डिफॉरेस्टेशनचं प्रमाण आणि जमिनीची घसरलेली प्रत ही 2 व्हेरिएबल्स आहेत आणि यांच्यामधला संबंध डिफॉरेस्टेशनचं प्रमाण या व्हेरिएबलचं जमिनीची प्रत बरोबर ना, क्वालिटी ऑफ दी सॉइल याच्यावर होणारा परिणाम, हे या 2 व्हेरिएबलमधला आपण संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या संदर्भात ज्यावेळेला आपण एक स्टेटमेंट मांडतो की संगमेश्वर तालुक्यामध्ये डिफॉरेस्टेशनमुळे जमिनीची प्रत घसरली आहे मागच्या 10 वर्षामध्ये. हे जे स्टेटमेंट आहे हे आपण चेक करू शकतो, बरोबर ना. आता हे व्हेरिएबल हे व्हेरिफिएबल आहे, त्याची पडताळणी घेऊ शकतो, ह्या स्टेटमेंटला आपण हायपोथेसिस म्हणू शकतो. ओके, त्यामुळे हायपोथेसिस मांडत असताना नेहमी संशोधकांना हा विचार केला पाहिजे की तो हायपोथेसिस टेस्टेबल त्या करायला होतो ज्यावेळेला तुम्ही व्हेरिएबलच्या रिलेशनशिप मांडता. थोडक्यात व्हेरिएबलच्या रिलेशनशिप संदर्भात ज्यावेळेला तुम्ही स्टेटमेंट मांडता त्यावेळेला ते व्हेरिफिएबल असतं, ते पडताळणी योग्य असतं आणि त्याचं स्वरूप हायपोथेसिस असतं. तर आपण नेहमी डोक्यामध्ये हे ठेवायचं की हायपोथेसिस मांडत असताना त्या अशा प्रकारचं विधानाची मांडणी करत असताना की ते स्टेटमेंट किंवा ते विधान त्याची पडताळणी घेता आली पाहिजे आणि पडताळणी घेता येण्यासाठी ते 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्हेरिएबलवर चलांवर आधारित असलं पाहिजे. त्याचबरोबर त्या हायपोथेसिसमध्ये रिसर्च क्वेश्चन किंवा
त्याच्यामधून एखादा प्रॉस्पेक्ट एक्सपेक्टेड रिझल्ट समोर येतात यायला हवा, बरोबर ना? म्हणजे आता म्हटलं तसं डिफॉरेस्टेशनमुळे मागच्या 10 वर्षामध्ये संघर्ष तालुक्यामध्ये डिफॉरेस्टेशनमुळे किंवा काय म्हणतो आपण जंगल तोडीमुळे जमिनीची प्रत घसरली आहे असं ज्यावेळेला आपण विधान करतो त्यावेळेला त्याचे एक्सपेक्टेड रिझल्ट आपल्याला माहिती असतात. खरंच जर तेवढ्या प्रमाणात डिफॉरेस्टेशन झालं असेल आणि आपण त्याचा जर थोडाफार स्टडी केला असेल तर आपल्याला अंदाज असतो की हा हायपोथेसिस खरा होणार आहे, खरंच जमिनीच्या प्रतीवर दुष्परिणाम झालेला आहे, बरोबर ना? त्यामुळे त्याचे साधारणपणे एक्सपेक्टेड रिझल्ट आपल्याला अपेक्षित असतात आणि त्या विचारात घेऊनच आपण अशा प्रकारचं विधान मांडत असतो की जे टेस्टेबल असतं. आणि हे अशा प्रकारचं स्टेटमेंट असतं की जे ऑब्झर्वेबल इव्हिडन्सच्या माध्यमातून आपण फॉल्सिफाय करू शकतो की त्याला सपोर्ट करू शकतो. म्हणजे काय तर ऑब्झर्वेबल इव्हिडन्स जे आहे ज्याचं आपण निरीक्षण करू शकतो की आपल्यासमोर जो डेटा येतो त्या डेटांच्या माध्यमातून त्या इव्हिडन्सच्या माध्यमातून पुराव्यांच्या माध्यमातून आपण ते विधान स्वीकारू शकतो किंवा नाकारू शकतो. जे उदाहरणार्थ मगाचं डॉक्टरचं उदाहरण, 4 दिवसानंतर ज्यावेळेला पेशंट त्याच्याकडे जातो त्यावेळेला डॉक्टरच्या लक्षात येतं की ते डॉक्टरच्या लगेच लक्षात येतं की आपण मांडलेला हायपोथेसिस ला सपोर्ट या सगळ्या डेटामधनं झालाय किंवा आपल्या आपल्याकडे असल्या माहितीमधून झालं की ते फॉल्स झालं. जर तो त्याला बरं वाटले असेल तर तो हायपोथिस करेक्ट होता, जर त्याला बरं वाटले असेल तर तो हायपोथिस करेक्ट नव्हता, तो फॉल्स होता. आणि मग त्याला हायपोथिस बदलावा लागतो किंवा त्याच्या उलटा दुसरा हायपोथिस त्याला स्वीकारावं लागतो. ओके, तर ते ऑब्झर्वेबल एव्हिडन्स म्हणणं एकतर सपोर्ट तरी करायला हवं तर फॉल्सिफाय करणार अशा प्रकारचं ते स्टेटमेंट असलं पाहिजे. ओके, आता हायपोथेसिस मांडायचा कसा आपण जरा थोडक्यात समजावून घेऊया. कारण हायपोथेसिस ही रिसर्च प्रोसेस मधली सेंट्रल आयडिया, संपूर्ण रिसर्च प्रोसेस ही हायपोथेसिस भोवती फिरत असते. मग ते संशोधन नॅचरल सायन्सेसमध्ये असो, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सारख्या नैसर्गिक विज्ञानांमध्ये असो, किंवा इव्हन ज्योग्राफी सुद्धा नैसर्गिक साधन नैसर्गिक सायन्स आहे, नॅचरल सायन्स आहे, किंवा अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र मानसशास्त्र यासारख्या माझ्या सोशल सायन्सेस मधले असो, संशोधन कुठलंही असो, या संशोधनाच्या सेंटरला असतो तो हायपोथेसिस. ओके, त्यामुळे संशोधनाची संपूर्ण प्रक्रिया हायपोथेसिस भोवती फिरते, गृहीतकृत्या भोवती फिरते. तुम्ही जर तुमच्या हायपोथेसिस करेक्ट मांडलेले असतील, ते पडताळणी योग्य असतील, बरोबर ना, त्याच्यामध्ये तुमची व्हेरिएबल्स निश्चित स्वरूपाचा संबंध दर्शवत असतील, ओके, एका विशिष्ट प्रकारच्या संबंधाची दिशा दर्शवत असतील, तर तुमचं संशोधन एका विशिष्ट प्रकारच्या योग्य प्रकारच्या याचा प्रबंध निष्कर्षापर्यंत जाऊ शकतो. बऱ्याच वेळेला काय होतं की संशोधकांनी बऱ्याच वेळेला हायपोथेसिस मांडायचं म्हणजे नक्की काय करायचं ते समजावून घेतलेलं नसतं, आणि ते समजावून घेतलेलं नसल्यामुळे बऱ्याच वेळेला हायपोथेसिस मांडताना खूप गडबड केली जाते, घाई केली जाते, आणि घाईघाईत कशाही प्रकारची 2-4 स्टेटमेंट लिहून दिली जातात. मार्गदर्शक किंवा रिसर्च गाईड मागतो म्हणून 2-4 स्टेटमेंट दिली जातात. रिसर्च गाईडला पण फारसा वेळ नसतो, तो पण बघतो, वरवरना बघतात की मांडलेले आहेत ना, ठीक आहे चला पुढे केले, आणि त्याला अप्रुव्हल घेतलं जातो. त्या सगळ्या घाईघाईच्या प्रोसेसमध्ये हायपोथेसिस त्या वेळेला चुकीच्या पद्धतीनं मांडलेले असतात. आणि मग ज्या वेळेला डेटा गोळा करण्याची वेळ येते, आपण ज्यावेळेला क्वेश्चनरी डिझाईन करायला जातो, कारण पुढची सगळी प्रोसेस जी आहे, क्वेश्चनरी डिझाईन करणं, डेटा कलेक्ट किंवा सॅम्पलिंग करणं, डेटा कलेक्शन करणं, डेटा प्रोसेसिंग करणं, ही सगळी प्रक्रिया जी आहे, सगळ्या स्टेप्स ज्या आहेत, ते तुम्ही हायपोथेसिस कशाप्रकारे मांडताय त्यावर डिपेंड आहे. तुमच्या लक्षात येत की हायपोथेसिस मांडणं हे किती महत्वाचं आहे. ओके, तर तुमच्या सगळ्या स्टेप्स पुढच्या प्रॉब्लेममध्ये येतात, अडचणीत येतात. अनेक वेळेला अनेक जण आपल्या डिग्रीचं एज्युकेशन सोडून देतात निव्वळ हायपोथेसिस चुकीच्या पद्धतीने मांडले गेलेले असल्यामुळे, कारण पुढे त्यांना काही कुठे काय कुठे जावं, काय करावं, कसं करावं हे कळतच नाही. कारण त्या हायपोथेसिस असे मांडले गेले पाहिजेत ज्यातून संशोधकाला पुढच्या सगळ्या प्रोसेसचं गायडन्स मिळेल, मार्गदर्शन त्या हायपोथेसिसमधनंच मिळेल. ओके, त्यामुळे हायपोथेसिस ही मगाशी म्हटलं तसं सेंट्रल आयडिया, ही मध्यवर्ती काय केंद्रीय संकल्पना. त्यामुळे हायपोथेसिस मांडताना तुम्ही खूप काळजीपूर्वक मांडले पाहिजे. ओके, त्यामुळे थोडं ही प्रोसेस जरा आपण थोडी डिटेलमध्ये समजावून घेऊया आणि मग आपण टेस्टिंगची प्रोसेस समजावून घेऊया. ओके, सर्वप्रथम तुम्ही काय केलं पाहिजे तर स्टेट द प्रॉब्लेम दॅट यू आर ट्राईंग टू सॉल्व्ह. तुम्हाला सर्वप्रथम जी समस्या सोडवायची आहे, ज्या समस्येचं उत्तर मिळवायचं आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आतापर्यंत मिळालेलं नाही आहे, ज्याचं नॉलेज तुम्हाला मिळालं नाही आहे, तुम्हाला काय कोणालाच मिळालेलं नाही म्हणून तुम्ही रिसर्च हाती घेतलेला आहे, कोणाला तरी मिळालं असेल तर तुम्ही ते वाचून तुमचं उत्तर तुमच्या मनाची शंका फिरू शकता, दूर करू शकता. पण हा तुमच्या मनामध्ये उभारायला जो रिसर्च टॉपिक आहे की ज्याच्यावर
आतापर्यंत संशोधन झालेलं नाही आणि त्यामुळे कुणालाही तिथं उत्तर आतापर्यंत माहित नाही आहे, बरोबर ना? त्याचं उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करत असता, तर त्याचा अगोदर तुम्ही तो प्रॉब्लेम व्यवस्थित स्टेट केला पाहिजे. ओके, मगाशी त्याच्याबद्दल मी बोललो, नॅरो डाऊन केला पाहिजे वगैरे, ज्याच्यामधून त्या प्रॉब्लेम मधून तुम्हाला व्यवस्थितरित्या वेगळ्या प्रकारच्या मगाशी म्हटलं तर WH क्वेश्चनची उत्तर उपलब्ध व्हायला लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही मगाशी म्हटलं तसं ऑब्जेक्टिव्ह मांडायची आहेत आणि ऑब्जेक्टिव्हच्या अनुषंगानं तुम्हाला हायपोथेसिस मांडायची. तुमची जी ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे मगाच्या आपल्या विषयामध्ये मगाच्या आपण जो विषय घेतला होता की डिफॉरेस्टेशनचा परिणाम संगमेश्वर तालुक्यातला, संगमेश्वर तालुक्यातला बघा सॉइल वरचा, सॉइल क्वालिटी वरचा, बरोबर ना? तर या विषयामध्ये तुमची जी ऑब्जेक्टिव्ह असतील की मागच्या 10 वर्षामधला परिणाम चेक करणं, कम्पॅरेटिव्ह स्टडी करणं, की 10 वर्षापूर्वी काय क्वालिटी होती त्याच्या आकडेवारी कुठेतरी उपलब्ध असू शकेल लिखित स्वरूपात, आणि आत्ताची क्वालिटी काय आहे आणि ती घसरले की वाढले काय जे काय असेल ते. ओके, हे तुम्हाला आयडेंटिफाय, त्या अनुषंगाने तुम्ही ऑब्जेक्टिव्ह मांडणार, तुमची उद्दिष्ट निश्चित करणार आणि त्या ऑब्जेक्टिव्ह नुसार तुम्ही तुमच्या हायपोथेसिस. ओके, ते एक ऑब्जेक्टिव्ह बऱ्याच वेळा असं घडतं, एक नॉर्मली नियम म्हणून नव्हे असं घडतं असं नव्हे, परंतु एका ऑब्जेक्टिव्ह मधून एक हायपोथेसिस ग्रो होतो नॉर्मली. काही वेळेला 2-3 हायपोथेसिस एका ऑब्जेक्टिव्ह मधून निघतात, त्या समोर येतात. अर्थात तुम्ही ते ऑब्जेक्टिव्ह कशा प्रकारे डिफाईन करताय त्यावर हे सगळं अवलंबून राहा. ओके, त्यामुळे नॉर्मली ऑब्जेक्टिव्ह मधूनच हे ऑब्जेक्टिव्ह डिफाईन होत असतात. त्यामुळे तुम्ही जर ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित सेट केली असतील, ओके, तर तुम्ही तुमच्या हायपोथेसिस व्यवस्थित डिफाईन करू शकता. ओके, त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह अगोदर व्यवस्थित तुमची मांडलेली पाहिजे आणि ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित मांडल्या तर तुमच्या हायपोथेसिस तुम्ही व्यवस्थित मांडलेली पाहिजे. ओके, कारण हे हायपोथेसिस तुम्हाला पुढे जाऊन, जर आपण गृहित कृत्य म्हणतो किंवा अभ्युपगम म्हणतो, हे हायपोथेसिस तुम्हाला पुढे जाऊन मार्गदर्शन करणार, तुम्हाला पुढे कसं कसं जायचं आहे, काय काय करायचं. ओके, तर तुम्ही सर्वप्रथम तुमचा जो प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे तो क्लिअरली व्यवस्थित मांडून घेतला पाहिजे, क्लिअरली डिफाईन केला पाहिजे, की ज्याचा फोकस एक्सपेरिमेंटवर किंवा ऑब्झर्वेशनवर असेल. तुम्हाला जो डेटा गोळा करायचा त्याच्यावर त्याचा फोकस करण्याचा तुम्हाला मांडायचा, आणि त्यानंतर तुम्हाला एक स्टेटमेंट मांडायचं. ओके, नॉर्मली हे स्टेटमेंट तुम्ही इफ देन या स्वरूपात जर मांडलात तर ते अधिक चांगल्या रीतीनं होऊ शकतं, पण तशा प्रकारे मांडलं असं पाहिजे असं काही आग्रह नाही. ओके, परंतु ते हे जे तुम्ही स्टेटमेंट मांडणार आहात ते स्टेटमेंट, त्या स्टेटमेंटमध्ये काही व्हेरिएबल्स असली पाहिजेत. ओके, आणि त्या व्हेरिएबल बदलं त्या व्हेरिएबलच्या मधलं जे रिलेशनशिप आहे ते रिलेशनशिप स्पष्ट करणारं विधान ते असलं पाहिजे. ओके, म्हणजे उदाहरणार्थ मगाच्या आपल्या त्या टॉपिकमध्ये आपण जो मगाशी टॉपिक विचारात घेतला होता त्या टॉपिकमध्ये जी दोन व्हेरिएबल्स आहेत कोणती, एक म्हणजे डिफॉरेस्टेशनची लेवल आणि सॉइलची क्वालिटी, जी दोन व्हेरिएबल्स आहेत यांच्यामध्ये जे रिलेशनशिप आहे, कोणतं डिफॉरेस्टेशन वाढलं तर सॉइलचं क्वालिटी पण घसरणार, बरं, निगेटिव्ह रिलेशनशिप, बरं, की डिफॉरेस्टेशन वाढलं डिफॉरेस्टेशन कमी होतं तर सॉइलची क्वालिटी मेंटेन राहील, ते चांगली राहू शकेल. ओके, ह्याच्याबद्दल हे रिलेशन आहे, हे रिलेशन तुम्ही जर इकडेन स्वरूपात मागू शकला तर अधिक चांगल्या रीतीने ते होऊ शकेल. ते एकदम सोबत मांडलंच पाहिजे असं नाही, पण एकदम सोबत मांडणे जास्त सुरुवातच्या काळामध्ये ज्यावेळेला आपण हायपोथेसिस डिफाईन करतो या हायपोथेसिस मांडायला जातो त्यावेळेला ते एकदम स्वरूपाच्या सोबत मांडणं तेव्हाही फायदेशीर राहतं. म्हणजे जे नवं शिकाऊ आहे हायपोथेसिस मांडत पाहिजे, नवीन नवीन मुलं ज्यावेळेला हायपोथेसिस मांडतात तर त्यांनी एकदम स्वरूपात ते मांडण्याचा प्रयत्न करावा असं मी मला तरी वाटतं. त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये तुम्ही एकदम स्वरूपात ज्यावेळेला स्टेटमेंट मांडता इफ आणि देन, ती घेऊन ज्यावेळेला स्टेटमेंट मांडता एखादं, ओके, जर आणि तरच्या सोबत आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ते स्टेटमेंट त्याचा स्कोप डिफाईन होत जातो, हे घडलं तर हे घडेल. तुम्ही मागच्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात फॉरेस्टेशन झालं असेल तर सॉइलची क्वालिटी घसरलेली असणार आहे. आता हे स्टेटमेंट जे आहे एकदम स्वरूपाचं स्टेटमेंट, पण याच्यामध्ये रिलेशनशिप एक्झॅक्ट होत जातं आणि विशिष्ट प्रकारे त्याचा फोकस निश्चित होतो, त्याची दिशा निश्चित होते. ओके, त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही आयपीएल मांडा त्यावेळेला ते एकदम स्वरूपात मांडणं जास्त संयुक्तिक राहतं. अर्थात आता म्हटलं तसं एकदम स्वरूपातच असले पाहिजे तसं अजिबात नाही. त्यानंतर तुम्हाला त्या हायपोथेसिस मधली व्हेरिएबल्स डिफाईन करायचे, व्हेरिएबल समजावून द्यायचे किंवा ती मांडत असताना तुम्ही समजावून द्यायचे. ओके, व्हेरिएबल साधारणपणे दोन प्रकारचे असतात, एक डिपेंडंट व्हेरिएबल आणि दुसरं इनडिपेंडंट व्हेरिएबल. ओके, नॉर्मली ज्यावेळेला आपण एक्स इज अ फंक्शन ऑफ वाय अशी मांडणी करतो, ओके, त्याला एक्स हे डिपेंडंट व्हेरिएबल असतं आणि वाय हे उजव्या बाजूचं हे वाय हे इनडिपेंडंट व्हेरिएबल असतं. ओके, जे व्हेरिएबल आपल्याला मॅनिप्युलेट करायचं असतं, ओके, कंट्रोल करायचं असतं
आणि त्याच्या आधारे आपल्याला डावीकडचे व्हेरिएबल समजावून घ्यायचं, इन्फ्लुएन्स चा समजून घ्यायचा असतो. ही व्हेरिएबल्स इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतात. साधारणपणे उजवीकडे असणारी व्हेरिएबल जी असतात समीकरणाच्या, ती इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतात, आणि डावीकडे असतात ती डिपेंडेंट व्हेरिएबल असतात. ओके, उजवीकडची व्हेरिएबल आपण मॅनिप्युलेट करतो, त्याच्यामधल्या संख्या आकडे बदलतो, आणि त्याचा मग इम्पॅक्ट या डिपेंडेंट व्हेरिएबल बरोबर म्हणजे डावीकडचे व्हेरिएबल कसा होतो ते आपण समजावून देण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर ही डिपेंडेंट व्हेरिएबल कोणती तुमच्या हायपोथेसिसमध्ये आणि इंडिपेंडेंट कोणती तुम्हाला क्लिअरली डिफाईन केली पाहिजे. ओके, क्लिअरली डिफाईन काय केली पाहिजे, त्याच्या त्यांच्यामध्ये रिलेशनशिप स्पष्ट होत नाही, आणि जोपर्यंत रिलेशनशिप स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला संशोधनाची दिशा मिळणार नाही. ओके, इथे काही मी काही हायपोथेसिस तयार केले तुम्हाला समजण्यासाठी वेगळ्या प्रकारचे हायपोथेसिस. हेतू एकच आहे की तुम्हाला हायपोथेसिस म्हणजे काय, ते कसा मांडावा हे कळावं, एवढा तुझ्या पटनाचा हेतू. ओके, उदाहरणार्थ हा एक हायपोथेसिस आहे, स्टुडंट्स हु इट ब्रेकफास्ट विल परफॉर्म बेटर इन अन एक्झाम दॅन स्टुडंट हु डू नॉट इट ब्रेकफास्ट. जे विद्यार्थी नाश्ता करतात सकाळी, ब्रेकफास्ट करतात, ते परीक्षेमध्ये चांगले परफॉर्मन्स करू शकतात जे विद्यार्थी नाश्ता करत नाहीत त्यांच्यापेक्षा. एक स्टेटमेंट आहे, प्लेन स्टेटमेंट आहे, पण इथे बघा दोन व्हेरिएबल्स आहेत बरोबर ना. विद्यार्थ्यांचा नाश्ता करण्याचे नाश्ता सकाळी नाश्ता करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण एक व्हेरिएबल आहे, आणि त्यांचा परीक्षेमधला परफॉर्मन्स हे दुसरं व्हेरिएबल आहे बरोबर ना. ह्या दोन व्हेरिएबल मधलं रिलेशन तिथे स्पष्ट आहे. जे नाश्ता करतात त्यांचा एक्झाममध्ये चांगला परफॉर्मन्स येतो, आणि जे करत नाही त्यांचा परफॉर्मन्स कमी येतो, असं स्पष्ट रिलेशन याच्यातून दिसतं. अर्थात हे असंच असेल असं नाही, हे खरं आहे की खोटं आहे हे आपण नंतर पुढे जाऊन ज्यावेळेला हायपोथेसिस टेस्ट करतो यातून ठरणार आहे, पण इनिशियली आपण आपला अनुभव काय सांगतो याच्या आधारावर हे विधान आपण मानले. पण साधारणपणे आपल्याला जे वाटतं, आपला जो अनुभव आहे, आपलं जे पूर्व ज्ञान आहे, त्याच्या आधारावर आपण हे स्टेटमेंट साधारणपणे मांडत असतो. ओके, दुसरं हे विधान बघा, म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येऊ शकतो. मोटरिस्ट टॉक ऑन द फोन वाईल ड्रायव्हिंग विल बी मोर लाईकली टू मेक एरर्स वाईल ड्रायव्हिंग दॅन दोज हु डू नॉट टॉक ऑन द फोन. जे मोटरिस्ट, जे मोटरसायकल चालवणारे फोनवर बोलतात, त्यांच्यापेक्षा मोटरसायकल चालवणाऱ्यामध्ये फोनवर न बोलणारे मोटरसायकल स्वार जे आहेत त्यांच्यामध्ये चुका करण्याची शक्यता कमी असते, असा हायपोथेसिस आहे. आता इथे सुद्धा दोन व्हेरिएबल आहेत, लोकांचं मोटरसायकलवर बोलण्याचं प्रमाण आणि एरर्स वाईल ड्रायव्हिंग, म्हणजे ड्राईव्ह करत असताना त्यांच्याकडून घडणाऱ्या चुका, असे दोन प्रकारचे व्हेरिएबल त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतात, आणि त्यांच्यामधलं रिलेशनशिप पण दिसते स्पष्टपणे दिसते बरोबर ना. म्हणजे ज्याला मोटरसायकलवर मोटरसायकल चालवत असताना जे लोक जास्त फोनवर बोलत असतात त्यांची चालवत असताना चुका होण्याची शक्यता जास्त असते, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते, हे स्पष्ट रिलेशनशिप आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला व्हेरिएबल आयडेंटिफाय करता आली पाहिजे, कारण त्यांच्यामधलं रिलेशनशिप तिथं स्पष्ट असायला पाहिजे, तरच ते आपण पुढे जाऊन व्हेरीफाय करू शकू, त्याची पडताळणी घेऊ शकू, आणि त्याच्या आधारे आपण निष्कर्ष मांडू शकू. ओके, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे तुमच्या विषयामध्ये जेव्हा हायपोथेसिस मांडता तेव्हा तुम्ही ते अशा प्रकारे मांडले पाहिजे. ओके, त्यानंतर अजून एक दोन आहेत, जर पटपट सांगतो मी तुम्हाला, आपण पटापट जाऊया. द ग्रेटर नंबर ऑफ ओल प्लांट्स इन अ रिजन इन्क्रीजेस वॉटर पोल्युशन. हा तुमच्या जिओग्राफीशी संबंधित आहे, जिथे कोल प्लांट जास्त आहेत अशा एरियामध्ये ऑटोमॅटिकली पाण्याचं प्रदूषण जास्त असतं, असा हायपोथेसिस सांगतो. ओके, आता याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत, कोल प्लांट्स, ओके, नंबर ऑफ कोल प्लांट्स हा एक व्हेरिएबल आहे, आणि वॉटर पोल्युशन, लेवल ऑफ वॉटर पोल्युशन दुसरं व्हेरिएबल. दोघांमधले रिलेशन स्पष्ट आहे, याचा परिणाम याच्यावर आहे स्पष्टपणे दिसतंय बरोबर ना, हे आपण चेक करू शकतो बरोबर. या दोघांचे आपल्या आकडेवारी निघतात, त्याच्या आधारे आपल्याला हे करायची खोटं चेक करतो. अशा प्रकारे याच्यामध्ये व्हेरिफिएबिलिटी म्हणजे त्याच्यामध्ये पडताळणी क्षमता सुद्धा या हायपोथेसिसमध्ये आहे. किंवा हे बघा, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ पर्टिक्युलर डायट ऑन ब्लड शुगर लेवल. ओके, लोकांच्या रक्तामध्येमधल्या साखरेचे जे प्रमाण आहे ते पर्टिक्युलर डाएटच्या प्रकारावर अवलंबून असतं. एका पर्टिक्युलर डाएटचा त्याचा काय परिणाम होतो हे पण आपण हायपोथेसिसमधले त्याची रिलेशनमधली मांडणी आपण करू शकतो. पण उदा डाएटचा प्रकार एक व्हेरिएबल आहे, ओके, आणि ब्लड शुगर लेवल हे व्हेरिएबल आहे, हे दोन व्हेरिएबल्स आहेत, आणि त्याच्यामधला परिणाम स्पष्ट. ओके, अशा प्रकारे शक्यतो तुम्ही अर्थात इथं आपण जे बघली हायपोथेसिस आपण जे विचारात घेतले आहे त्याच्यामध्ये दोन दोनच व्हेरिएबल्स आहेत. नॉट नेसेसरी दॅट देअर शुड बी ओनली टू व्हेरिएबल्स, यू कॅन ऍड ऑन, यू कॅन ऑड ऍड ऍड ऑन गोईंग वन टू ऍड सम मोर व्हेरिएबल्स. तुम्ही काही आणखीन व्हेरिएबल सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता बरोबर ना. उदाहरणार्थ इथे हा जो कोल प्लांटचा जो आहे विषय,
नंबर ऑफ कोल प्लांट्स इंक्रीजेस वॉटर पोल्युशन एज वेल एज एयर पोल्युशन, आणखी व्हेरिएबल येतील त्याच्यामध्ये वेगळी, किंवा सॉइल पोल्युशन अशी व्हेरिएबल येतील. आणि एकाच वेळी मग आपण त्या हायपोथेसिस मधून आपण या एका या व्हेरिएबल या सगळ्या व्हेरिएबल होणारे परिणाम मोजू शकतो. पण अधिक व्हेरिएबल सुद्धा असू शकतात. ओके, पण तुम्ही व्हेरिएबल जेवढी ऍड करत जाल तेवढी त्या हायपोथेसिसची टेस्टॅबिलिटी पण किचकट होत जाते. त्याच्यामध्ये टेस्टॅबिलिटी निर्माण होते पण ती किचकट होत जाते. तुम्हाला अधिक वेगळ्या अँगल नेतो हायपोथेसिस टेस्ट करावा लागेल. तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही हायपोथेसिस मांडता त्यावेळेला हायपोथेसिस मध्ये दोनच व्हेरिएबल ठेवा, दोनच चल ठेवा, जेणेकरून तुम्हाला सहजपणे तो हायपोथेसिस टेस्ट करता येऊ शकतो. ओके, काय हायपोथेसिसची उदाहरणं, ती उदाहरणं बघितल्यानंतर हायपोथेसिस मांडताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे जरा पटपट थोडक्यात बघत जाऊया. इट शुड बी टेस्टेबल स्टेटमेंट, त्याची पडताळणी घेता आली पाहिजे. पडताळणी त्याच वेळेला घेता येईल ज्यावेळेला त्याच्यामध्ये व्हेरिएबल असतील, कमीत कमी दोन असतील. ओके, आणि त्यांच्यामधलं रिलेशनशिप स्पष्ट असेल, हे असेल त्याच वेळेला जी पडताळणी होऊ शकते, अन्यथा होणार नाही. ओके, त्यामुळे टेस्टॅबिलिटी असली पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते सिम्पल स्टेटमेंट असलं पाहिजे, इट शुड बी इझिली अंडरस्टँडेबल, ते सहजपणे समजण्यायोग्य स्टेटमेंट असलं पाहिजे. ओके, तुम्ही जे हायपोथेसिस मांडता ते वाचल्यानंतर क्लिअरली तुम्हाला समजा कोणालाही समजायला हवं, त्याच्यामधली व्हेरिएबल कोणती आहे ते आयडेंटिफाय व्हायला हवं, आणि त्याच्यामधलं रिलेशनशिप काय आहे ते लगेच कळायला हवं. ओके, एक तर सिम्पल स्टेटमेंट असायला पाहिजे, खूप मोठं शब्दबंबाळ करून स्टेटमेंट मांडण्याची हायपोथेसिसमध्ये अजिबात गरज नसते. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जे जेवढ्या सिंपल शब्दामध्ये मांडलं जाईल ते सगळ्यात चांगला आहे, जे सगळ्यात सोप्या शब्दामध्ये मांडलं जाईल ते सगळ्यात चांगला आहे. ओके, त्यामुळे जेवढं तुम्ही सिंपल शब्दामध्ये मांडाल ते करून ठेवा, तेवढं कितीही चांगलं, नेहमीच चांगलं. त्यानंतर ते लॉजिकल स्टेटमेंट असलं पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. तुम्ही जे स्टेटमेंट मांडताय त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक पाहिजे. ओके, म्हणजे मगाशी जे आपण हायपोथेसिस घेतलं त्याच्यामध्ये उलटी रिलेशन जर आपण बघितली, उलटी रिलेशन तुम्ही सहज बघा. ओके, उलटी रिलेशन तर तुम्हाला त्याच्यामध्ये इन लॉजिक काही दिसणार नाही. उदाहरणार्थ वॉटर लेवलचं परिणाम कोलवर असं जर बघितलं, उलट्या बघितलं तर त्याच्यामध्ये फारसं बऱ्याच वेळेला लॉजिक काही दिसणार नाही. बरोबर ना, तर ती लॉजिकल स्टेटमेंट असते ती मांडत असतात, त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असते, इन लॉजिकल असतात. त्यानंतर क्लिअरली स्टेटेड, स्पष्टपणे मांडली पाहिजे. म्हणजे आपण मगाशी जे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनमध्ये बघितलं, आपण ज्याला प्रॉब्लेम नॅरो डाऊन करायला जातो आणि त्याची मांडणी ज्या अचूकतेने आपण करण्याचा प्रयत्न करतो, तशा सगळ्या हायपोथेसिसचा अचूकतेने मांडला पाहिजे. तो क्लिअर असला पाहिजे, तो वाचल्यानंतर तिथे कुठेही संदिग्धता असता कामा नये. त्या हायपोथेसिसने आपल्याला पुढच्या गोष्टी, म्हणजे आपल्याला कुठली त्यातली व्हेरिएबल आयडेंटिफाय झाली पाहिजे, त्यावरून त्या व्हेरिएबलच्या आधारे आपला डेटा कोणता गोळा करायचा ते लक्षात यायला हवं. बरोबर ना, आणि आपल्याला टेस्ट कोणत्या वापरायच्या, कशा प्रकारे वापरतो, इतकं त्यातूनच कळायला हवं. तिथे ते क्लिअरली मांडले गेले पाहिजे. त्यानंतर ते प्रिसाईज असायला पाहिजे आणि स्पेसिफिक असायला पाहिजे. हे मगाशी मी बोललो प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, प्रॉब्लेम स्पेसिफिक असला पाहिजे आणि प्रिसाईज. तर हायपोथेसिस सुद्धा प्रिसाईज, कमीत कमी शब्दामध्ये, खूप मोठे अनेक शब्द नकोत, जड अवजड शब्द नकोत, भरपूर शब्द नकोत, जेवढं छोट्यात छोटं वाक्य होईल पण ते पुन्हा एकदा लॉजिक त्याच्यामध्ये असलं पाहिजे. इन लॉजिकल नको, ते वाक्य छोट्या छोट्यात छोटं हवं, तुझ्या छोट्या छोट्या वाक्यामधनं सगळ्या गोष्टी स्पष्ट व्हायला हवं आणि ते स्पेसिफिक हवं, जनरल इन नेचर अजिबात नको. ओके, नंतर स्पेसिफाय व्हेरिएबल बिटवीन विच द रिलेशनशिप, व्हेरिएबल स्पेसिफाय व्हायला पाहिजे, समोर यायला पाहिजे. नंतर अवेलेबल टू टेस्टिंग विदिन अ रिझनेबल टाईम, जी वेळ आपल्याकडे उपलब्ध आहे त्या उपलब्ध वेळेमध्ये आपण तो टेस्ट करता आणा. तुमच्याकडे इथून पुढे हायपोथेसिस मांडल्यानंतर किती कालावधी शिल्लक आहे, एक महिना, दोन महिने, एक वर्ष, दोन वर्ष, जे काही असेल तुमच्याकडे उपलब्ध असेल कालावधी, तो तेवढ्या कालावधीमध्ये तो टेस्ट करता आला पाहिजे. हा, तेवढ्या कालावधीमध्ये म्हणजे काय, तर जे काय त्याच्यावर त्या हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी जे काय तुम्हाला प्रयोग करायचे, जो काही तुम्हाला डेटा गोळा करायचा आहे, तो डेटा गोळा करणं, त्याच्यावर त्याचं क्लासिफिकेशन करणं, त्याच्यावर काही संस्कार, आवश्यक संस्कार करणं, बरोबर ना, हायपोथेसिस टेस्ट करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विदिन रिझनेबल टाईममध्ये पूर्ण व्हायला हव्या. ओके, तेवढ्या टाईममध्ये ते सगळं व्हायला, कशा प्रकारचे हायपोथेसिस असले पाहिजे. ओके, ही काही प्रिकॉशन्स तुम्ही घेतली पाहिजे. ओके, आता आपण जरा हायपोथेसिस टेस्टिंग जर बोलूया, त्या संदर्भातल्या काही महत्वाच्या संकल्पना बोलूया. मॅडम, जरा मला किती वेळ आहे सांगू शकाल? हॅलो, हॅलो मॅडम. हा सर. हा, अजून किती वेळ? अर्धा तास. अर्धा तास आपण घेऊ शकतो.
आता हायपोथेसिस टेस्टिंगशी संबंधित आपण सांगतात ना थोडक्यात बोलूया. हा हायपोथेसिसचे बरेच वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. ते सिम्पल हायपोथेसिस, कॉम्प्लेक्स हायपोथेसिस, साध्या शब्दांनी मांडलेला, सूक्ष्म शब्दांनी मांडलेला, डिरेक्शनल मांडलेला वगैरे वगैरे. हे हायपोथेसिस सगळे प्रकार बघण्याची गरज नाही. आपण फक्त आपण दोन हायपोथेसिसचे प्रकार बघूया. एक आहे नल हायपोथेसिस आणि दुसरा आहे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ओके, नल हायपोथेसिस म्हणजे काय आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय हे आपण जरा थोडक्यात समजून घेऊया. मग थोडक्यात सांगतो नल हायपोथेसिस म्हणजे काय. तर नल हायपोथेसिस हा असा हायपोथेसिस आहे की जो आपण प्रत्यक्षात टेस्टिंगमध्ये वापरतो. ओके, आणि नॉर्मली हे दोन व्हेरिएबल मधलं निगेटिव्ह रिलेशनशिप किंवा इक्वॅलिटी दर्शवणार असतं हे स्टेटमेंट. नॉर्मली, नॉट नेसेसरी, नॉर्मली असतं टेस्टेबिलिटी त्याच्यामध्ये आणण्यासाठी. बऱ्याच वेळेला हे जे स्टेटमेंट आहे की हा जो हायपोथेसिस आहे हा दोन व्हेरिएबल मधली इक्वॅलिटी आणणारा असतो किंवा दोन व्हेरिएबल मधलं रिलेशनशिप निगेटिव्ह रिलेशनशिप आणणारा असतो. ओके, याला संशोधकाला नॉर्मली जे ज्या गोष्टी टेस्ट करायच्या त्या टेस्ट करण्यासाठी जो प्राथमिक त्याचा ज्या अपेक्षा आहे त्या व्हेरिएबल मधल्या रिलेशनशिप बद्दल. कारण आपण हायपोथेसिस म्हणतो याचा हे हायपोथेसिस आपल्या पूर्व ज्ञानावर आणि पूर्व अनुभवावर आधारित असतात. आणि त्यामुळे पूर्व ज्ञानावर आधारित असणारे किंवा पूर्व अनुभवावर आधारित असणारे हे जे हायपोथेसिस आहे हे हायपोथेसिस मांडत असताना आपल्याला अंदाज असतो त्या व्हेरिएबल मधल्या रिलेशनशिप बद्दल. आणि त्यामुळे आपल्याला अंदाज असतो की आपण हा हायपोथेसिस ट्रू होईल की डिस्प्रूव्ह होईल, स्वीकारला जाईल की नाकारला जाईल, त्याचा आपल्याला अंदाज असतो. ओके, तो अंदाज समोर ठेवून ज्या वेळेला आपण हायपोथेसिस मांडतो की नॉर्मली जो इक्वॅलिटीच्या स्वरूपात असतो किंवा तो दोन व्हेरिएबल मध्ये निगेटिव्ह रिलेशनशिप मांडणारा असतो असं ज्या वेळेला आपण मांडतो त्यावेळेला तो नल हायपोथेसिस असतो. नॉर्मलीचा मला अर्थ नाही. आणि नल हायपोथेसिस हा टेस्टेबल हायपोथेसिस असतो. आपण टेस्ट घेण्यासाठी आपण तो मांडतो ज्याला एच झिरो न ओळखलं जातं. ओके, म्हणजे उदाहरणार्थ देर इज नो डिफरन्स बिटवीन टू व्हेरिएबल, अमुक अमुक दोन व्हेरिएबल मध्ये कुठल्याही प्रकारचे संबंध नाही, हा नल हायपोथेसिस होऊ शकतो. ओके, किंवा मगाच आता कोल आणि तुमच्या उदाहरणामध्ये कोल आणि कोल ह्या खाणी, कोळसा खाणी आणि हे याच्यामध्ये किंवा पाण्याचं प्रदूषण याच्यामध्ये ज्या जे रिलेशनशिप आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला अंदाज आहे की जिथे जिथे कोल खाणींचं प्रमाण जास्त आहे तिथे जमिनीमधलं जे ग्राउंड वॉटर जे आहे ग्राउंड वॉटर लेवल जे आहे त्याचे जमिनीखालचं पाणी आहे ते प्रदूषित झालेलं आहे ते आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे त्याच्या स्वरूपात विधान आपण मांडू शकतो. ओके, नॉर्मली ते निगेटिव्ह स्वरूपात मांडण्याची पद्धत आहे ना. आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय. तर हा हायपोथेसिस ज्यावेळेला रिजेक्ट होतो, हा हायपोथेसिस ज्यावेळेला रिजेक्ट होतो तर मुळातच मांडताना हायपोथेसिस रिजेक्ट होईल अशा प्रकारे मांडला जातो. ओके, आणि हा रिजेक्ट झाल्यानंतर आपण जी परिस्थिती स्वीकारायला तयार असतो ती म्हणजे अल्टरनेटिव्ह. ओके, पुढे जाऊन आपण एकदम उदाहरण सुद्धा याची बघूया. ओके, अगोदर आपण बघूया हायपोथेसिस टेस्टची प्रोसेस समजावून घेऊया. ओके, म्हणजे तिथे त्या त्या गोष्टी परत परत येत जातील. ठीक आहे, सर्वप्रथम तुम्हाला नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मांडायचं आहे. ओके, मगाशी म्हटलं तसं नल हायपोथेसिस हे असं विधान आहे की जे तुम्ही निगेटिव्ह रिलेशनशिप त्या अनुषंगाने मांडू शकता. देर इज नो डिफरन्स बिटवीन अशा प्रकारे मांडू शकता किंवा एक्स व्हेरिएबल इज इक्वल टू वाय व्हेरिएबल असं मांडू शकता. हे व्हेरिएबल आणि हे व्हेरिएबल सारखंच आहे तर याची व्हॅल्यू आणि त्याची व्हॅल्यू सारखीच आहे असं मांडू शकता. तर दोन्ही प्रकारची मांडणी तुम्हाला करता येते. असं जे ट्रेटमेंट आपण मांडतो ते म्हणजे नल हायपोथेसिस. आणि तो नल हायपोथेसिस रिजेक्ट झाल्यानंतर जी परिस्थिती आपल्याला स्वीकारायची आहे ती परिस्थिती म्हणजे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, पर्यायी ग्रुप. ओके, ही पहिली स्टेप आहे. मला पहिले सर्वप्रथम तुमचा नल हायपोथेसिस मांडून घ्यावा लागेल. ओके, आणि त्याला अल्टरनेटिव्ह असणारा हायपोथेसिस सुद्धा मांडावा लागेल. ओके, नल हायपोथेसिस मांडल्यानंतर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस का मांडायचा. तर हा जर रिजेक्ट झाला तर तो स्वीकारायचा आपल्याला, म्हणून तो मांडला जातो. ओके, त्यानंतर आपल्याला डेटा कलेक्ट करायचा. ओके, हा जो हायपोथेसिस आहे तो हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी आवश्यक असणारा डेटा कलेक्ट करायला करावा. हा डेटा कलेक्शन करण्याचे वेगळे मार्ग आहेत, त्याबद्दल मी आता त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. तुम्हाला याच सिरीजमध्ये कुठेतरी लेक्चर असेल तर हा डेटा तुम्हाला तयार करायचा, सॉरी डेटा कलेक्ट करायचा. हा डेटा कलेक्ट केल्यानंतर त्या डेटाचं क्लासिफिकेशन करणं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. क्लासिफिकेशन करणं, टॅब्युलेशन करणं, बरोबर ना, त्याचे आउटलायर शोधून काढणं त्या डेटामध्ये, डेटा नॉर्मलायझेशन करणं, अशा सगळ्या गोष्टी आहेत.
ओके याच्याबद्दल पण मी आता जास्त डिटेलमध्ये बोलत नाही. तो सुद्धा हायपोथेसिसचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही, त्याच्यामध्ये येतो सगळा भाग. परंतु इथे आता आपण बोलू, आपण ब्रॉडली हायपोथेसिस टेस्टिंगची प्रोसेस समजावून घेऊया. ओके तर इथे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला अप्रोप्रिएट स्टॅटिस्टिकल टेस्ट वापरायचे. ओके तुमचा हायपोथेसिस काय आहे, ओके तुम्ही गोळा केलेला डेटा कोणत्या प्रकारचा आहे, ओके तो नॉमिनल आहे, ऑर्डिनल आहे, कॅन्शन कोणत्या प्रकारचा आहे, बरोबर ना. त्यावरून कुठली हायपोथेसिस टेस्ट मांडायची, त्या हायपोथेसिसचा स्कोप काय आहे, बरोबर ना, डेटाचा प्रकार कोणता आहे, त्या व्हेरिएबल मध्ये रिलेशनशिप काय सांगतंय, बरोबर आहे, व्हेरिएबल कोणकोणत्या प्रकारची आहे, कशा प्रकारची, यावरून तुमची हायपोथेसिस कुठली टेस्ट वापरायची हे ठरेल. ओके त्यावरून तुम्हाला हायपोथेसिस टेस्टची निवड करावी लागेल. त्यानंतर हायपोथेसिस टेस्ट केल्यानंतर तो जो तुमचा नल हायपोथेसिस आहे त्या टेस्ट मधून टेस्ट सपोर्ट करते की रिफ्यूट करते, म्हणजे ती हायपोथेसिस टेस्ट नल तुमचा हायपोथेसिस जी टेस्ट आहे ती टेस्ट तुमचा नल हायपोथेसिस स्वीकारायला सांगते की नाकारायला सांगते, या संदर्भात तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे. आणि तो निर्णय म्हणजे तुमचा निष्कर्ष असणार आहे, आणि त्या निष्कर्षाच्या आधारे तुम्हाला जनरलायझेशन करायचं आहे. ओके जनरलायझेशन करायचं म्हणजे काय, तर तुम्ही सॅम्पल डेटाच्या आधारे काम करत असता, बरोबर ना, तुम्ही जो हायपोथेसिस आता मांडलात आणि टेस्ट केलात सॅम्पल डेटाच्या आधारे तुम्ही टेस्ट केलात, त्या सॅम्पल डेटाच्या आधारे तुमचे जे डिस्कर्स आहे तुम्हाला तुमच्या संशोधन विश्वाला पॉप्युलेशनला लावायचे. अशा प्रकारे तुमच्या सॅम्पलच्या आधारे काढलेले डिस्कर्स पॉप्युलेशनला लागू करणं म्हणजे जनरलायझेशन. ओके हे तुम्हाला करायचं आहे. ओके इथे आपण जरा थोडीशी प्रोसेस डिटेलमध्ये समजावून घेऊ. ओके सर्वप्रथम आपल्याला मराठी म्हटलं जसं तुमचा एक इनिशियल रिसर्च हायपोथेसिस असेल, जनरल एक स्टेटमेंट असेल तुमच्या मनातलं, बरोबर आहे, त्या स्टेटमेंटचा आधार घेऊन तुम्हाला तुमचा नल हायपोथेसिस आणि तुमचा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस तुम्हाला सेट करायचं. त्याच्या उदाहरणात आपण हे समजून घेऊ. ओके आपलं जनरल मगाच जनरल स्टेटमेंट होते, जनरल हायपोथेसिस आपण इनिशियल हायपोथेसिस घेतला होता. काय घेतला होता, स्टुडंट हु ईट ब्रेकफास्ट विल परफॉर्म बेटर इन अन एक्झाम दॅन स्टुडंट हु डू नॉट ईट ब्रेकफास्ट, असा एक आपण हायपोथेसिस घेतला होता. जे विद्यार्थी ब्रेकफास्ट करतात ते ब्रेकफास्ट न करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा एक्झाममध्ये अधिक चांगल्या रीतीने परफॉर्म करतात, असा आपण एक हायपोथेसिस घेतला. ओके आता इथं आता आपल्याला एक नल हायपोथेसिस डिफाईन करायचं. ओके मग असे म्हटलं तर साधारणपणे रिलेशनशिप संदर्भात एक निगेटिव्ह स्टेटमेंट मांडण्याची पद्धत आहे. ओके इथं आता देअर इज नो रिलेशन, इथं आपण आता हा जो नल हायपोथेसिस घेतलाय, ओके इथं आता आपण रिलेशनशिप नसल्याचं प्रेडिक्शन करतो. ओके नॉर्मली रिसर्चर नल हायपोथेसिस असा मांडण्याचा प्रयत्न करतो की तो रिजेक्ट होईल. ओके पण प्रत्येकाला रिजेक्ट होतो तसं नाही. ओके आपल्या अपेक्षा प्रत्येकाला सत्य येतात असं नाही, पण नॉर्मली रिजेक्ट होईल अशा अपेक्षा असतात त्या दृष्टिकोनातून त्याची मांडणी केली आहे. ओके त्यामुळे इथे नल हायपोथेसिस जो आता आपण घेतलाय ते नल हायपोथेसिस देर इज नो रिलेशन बिटवीन ईटिंग ब्रेकफास्ट बाय स्टुडंट्स अँड देअर परफॉर्मन्स इन द एक्झाम, अशा प्रकारे घेतलं. म्हणजे ब्रेकफास्ट ईट करणं, ब्रेकफास्ट खाणं, ब्रेकफास्ट घेणं आणि एक्झाम मधला परफॉर्मन्स त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, अशा प्रकारचं आपण विधान मांडले. हा विधान हे विधान जे आहे हा आपला नल हायपोथेसिस. ओके इथं आता दोन व्हेरिएबल्स आहेत. ओके नंबर ऑफ स्टुडंट्स इटिंग ब्रेकफास्ट, ओके किंवा इटिंग ब्रेकफास्ट त्याची फ्रिक्वेन्सी आणि परफॉर्मन्स इन द एक्झाम, असे दोन व्हेरिएबल्स आहेत. ओके त्याच्यामध्ये रिलेशनशिप आपल्याला माहिती आहे, खरं तर याचा परिणाम होणार आता आपला एक अंदाज सांगतो, बरोबर ना, पण आपण मानताना ते नो रिलेशन असं मांडलंय. नो रिलेशन मांडण्याचं कारण असं आहे की आपण नल हायपोथेसिस एकटा नल हायपोथेसिस मांडतो आहोत आणि नो रिलेशन मांडल्यामुळे काय होतंय तर आपल्याला हायपोथेसिस टेस्ट करणं सोपं जातं. ओके कारण त्याची नो रिलेशन आपण असं ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला त्याचं जे रिलेशनशिप जे आहे ते अधिक नॅरोली डिफाईन होतं. ओके म्हणजे बऱ्याच वेळेला नॉट इक्वल टू साईन काय घेतो आपण, वाय नॉट इक्वल टू एक्स, एक्स एक्स नॉट इक्वल टू वाय, बरोबर ना, अशा प्रकारची स्टेटमेंट आपण नल हायपोथेसिसमध्ये करतो. का करतो तर त्याचा स्कोप आपण नॅरो डाऊन करण्याचा प्रयत्न करतो की त्याच्यामध्ये टेस्टेबिलिटी आणण्यासाठी, बरोबर ना, आपण टेस्ट करण्यासाठी नल हायपोथेसिस वापरतो, बरोबर आहे. त्यांचा आपण जो टेस्ट करण्यासाठी वापरणार आहोत तोच हायपोथेसिस म्हणजे नल हायपोथेसिस, त्याला मराठीमध्ये शून्य गृहित कृत्य असं म्हणतात. ओके तर हे शून्य गृहित कृत्य जे आहे
ते अशा प्रकारे निगेटिव्ह नो रिलेशनच्या स्वरूपात मांडल्यामुळे काय होतं, तसं स्कोप टेस्टेबिलिटी वाढते, स्कोप नॅरो होतो. आणि आपण रिलेशनशिप आहे असं म्हटलं की त्याचा स्कोप खूप वाईड होतो आणि मग टेस्टेबिलिटी कमी होते. स्कोप वाईड कसा होतो, तर ज्यावेळेला आपण रिलेशनशिप आहे असं गृहित धरतो त्यावेळेला प्रश्न निर्माण होतो पुन्हा कोणत्या प्रकारची रिलेशनशिप, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा प्रश्न निर्माण होतो, बरोबर ना. तर अशा प्रकारचे आणखीन प्रश्न त्याच्यातून उद्भवतात. आणि ज्यावेळेला आपण नो रिलेशनशिप असं म्हणतो त्यावेळेला आपल्याला फक्त एवढंच चेक करायचं असतं की रिलेशनशिप आहे की नाही, बरोबर ना. जिथे रिलेशनशिप हा जर हायपोथेसिस रिजेक्ट झाला, ओके, तुमच्या टेस्टमधनं आणि तुम्ही गोळा केलेल्या डेटाच्या माध्यमातून तुम्ही जे टेस्ट अप्लाय कराल त्या टेस्टमधनं जर हा हायपोथेसिस रिजेक्ट झाला तर तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये रिलेशनशिप आहे एवढंच तुमचं सिद्ध होतं, बरोबर ना. मग पुढे जाऊन तुम्ही पुढे जाऊन टेस्ट करू शकता की त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे रिलेशनशिप. तर इनिशियली तुम्हाला या प्रकारचे इथे टेस्ट करणं जास्त सोपं राहतं, ओके, कारण याचा जो स्कोप आहे तो नॅरो डाऊन झाला. ओके, हा सर्वप्रथम आपण अशा प्रकारे नल हायपोथेसिस मांडतो. ओके, नल हायपोथेसिस मांडल्यानंतर आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मांडतो. ओके, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला पर्यायी गृहित कृत्य असं म्हणतो. ओके, पर्यायी गृहित कृत्य म्हणजे काय, तर हा हायपोथेसिस ज्यावेळेला रिजेक्ट होतो त्यावेळेला त्याला पर्याय काय, तर त्याचा पर्याय आपण तयार ठेवतो. तो पर्याय म्हणजेच अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. हा समजा हा शब्द हायपोथेसिस रिजेक्ट झाला, आपण डेटा कळला, जेव्हा गोळा केला, समजा 100 विद्यार्थ्यांचा एका आठवड्यामधल्या परीक्षेचा डेटा गोळा केला, त्यांचा रोजचा परीक्षेमधला परफॉर्मन्स आणि त्यांनी सकाळी ब्रेकफास्ट केला की नाही केला, काही विद्यार्थी ब्रेकफास्ट केले आढळले, काही विद्यार्थी ब्रेकफास्ट न केले आढळले, आणि मग आपण त्याच्या आधारे त्याच्याबद्दल रिलेशनशिप मांडले. ब्रेकफास्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्क्स कसे पडले, ब्रेकफास्ट न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्क्स कसे पडले, त्याच्या आधारे आपण रिलेशनशिप मांडला. आणि रिलेशनशिप करणारी समजा कोरिलेशनची टेस्ट आपण समजा हे केली, काय फाईंड केली, रन केली, आणि त्याच्या आधारे समजा हायपोथेसिस रिजेक्ट झाला, आपल्याला आढळ की स्ट्रॉंग रिलेशनशिप आहे, म्हणजे हा ब्रेकफास्टचा परिणाम होतोय परफॉर्मन्सवर, याचा अर्थ स्ट्रॉंग रिलेशनशिप आहे. आणि स्ट्रॉंग रिलेशनशिप या निश्चित रूपाची रिले नातं याच्यामध्ये संबंध आहे, याचा अर्थ हा हायपोथेसिस रिजेक्ट झाला. मग हा हायपोथेसिस रिजेक्ट जर झाला तर मग त्याला पर्याय काय, तर ते त्याचा पर्याय जो आपण तयार करतो तो म्हणजे अल्टरनेटिव्ह आहे, त्याला पर्यायी गृहित कृत्य असं म्हणतात. आता यात नल नल हायपोथेसिस ते शून्य गृहित कृत्य असतं. पर्यायी गृहित कृत्य काय तयार होतं, स्टुडंट्स हू ईट ब्रेकफास्ट विल परफॉर्म बेटर इन अन एक्झाम दॅन स्टुडंट हू डू नॉट ईट ब्रेकफास्ट. जे ब्रेकफास्ट ईट करतात ते ब्रेकफास्ट ईट न करणाऱ्यांपेक्षा परफॉर्मन्स चांगला परफॉर्मन्स देतात असं आपण पर्यायी गृहित कृत्य जसं मांडलं आहे ते लक्षात आहे. तसं प्रकारे पर्यायी गृहित कृत्य तयार ठेवावं लागतं. ते उपयोगी कधी येतं, ज्यावेळेला आपण रिजेक्ट करतो ते. आपण जर हा जर ऍक्सेप्ट झाला आपल्या आकडेवारीबद्दल आणि आपल्या टेस्टमधनं तर हा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस उपयोगाचा राहत नाही, ओके, त्याची गरज राहत नाही आपल्याला. पण आपण सुरुवातीला तो मांडून ठेवतो. ओके, आता याच्याबद्दल डेटा कलेक्शन बद्दल मी बोलत नाही, जरा पुढे जातो, इथे जातो. डेटा कलेक्शन बद्दल मी बोललो नाही याचं कारण असं आहे की डेटा कलेक्शन बरोबर एक स्वतंत्र लेक्चर होईल, कसा करायचा, काय करायचं, सॅम्पलिंग कसं करायचं वगैरे लेक्चर असणार सिरीजमध्ये. ओके, मी फक्त हायपोथेसिस टेस्टिंगच्या अनुषंगाने काही महत्वाचा कन्सेप्ट आपण थोडक्यात विचारात घेऊया. ओके, आता आपल्याला एक अप्रोप्रिएट टेस्ट विचारात घ्यायची, कोणती टेस्ट आपल्याला वापरायची हे ठरवायचं आहे. ओके, अगोदर टेस्ट ठरवण्यापूर्वी ते ठरणार आहे तुमच्या डेटाचं स्वरूप काय आणि तुम्ही हायपोथेसिस काय मांडता, त्याच्यामध्ये रिलेशन काय आहे. ओके, त्या चलांमधलं रिलेशन कशा प्रकार त्याच्यामध्ये ते ठरेल. तुम्ही ई टेस्ट वापरणार, झेड टेस्ट वापरणार, की आणखी कुठे वापरणार, आय स्क्वेअर टेस्ट वापरणार, विल्किन्सन टेस्ट वापरणार, की कुठे तुम्हाला व्हेरियन्सचं अनालिसिस करायचं आहे, अनोवा, वन वे, टू वे वगैरे वगैरे. ओके, याचे कुठले टेस्ट तुम्ही वापरणार हे सगळं, तुमचा हायपोथेसिस कोणत्या प्रकारचा आहे, तुम्ही डेटा कुठल्या प्रकारचा गोळा केला, तुमचं व्हेरिएबल चा प्रकार कोणता आहे, नॉमिनल व्हेरिएबल आहे की आणखी कुठल्या प्रकारचा आहे वगैरे वगैरे, कंटिन्युअस आहे वगैरे, यावरून ते ठरेल. ओके, एक्झॅक्ट हायपोथेसिस टेस्ट घेणं, एक एक हायपोथेसिस टेस्ट साठी एक एक लेक्चर वापरायला पाहिजे. त्यामुळे आपण आता इथे हायपोथेसिस टेस्ट आपण एक सिंगल हायपोथेसिस टेस्ट आपण आपण आता बघू शकत नाही, पण हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी ज्या कन्सेप्ट लागतात त्या आपण इथे आता आपण समजावून घेऊया. हायपोथेसिस टेस्ट करण्याची प्रोसेस जी आहे ती दोन प्रकारे केली जाते. ओके, एक आहे तो म्हणजे अल्फा लेवल आणि टेस्ट स्टॅटिस्टिक, तर टेबल व्हॅल्यू आणि टेस्ट स्टॅटिस्टिक यांच्यामध्ये यांच्या आधारे आपण हायपोथेसिस टेस्ट करू शकतो. किंवा दुसरी आहे ती म्हणजे पी व्हॅल्यू आणि अल्फा व्हॅल्यू,
यांच्यामधलं कम्पॅरिझन करू. ओके, मी आता इथे हे घेतली नाही आहे, परंतु एकच मिनिट. व्हाइट बोर्ड रन करतो. माझ्या पीपीटी मध्ये तो भाग नाही आहे. दोन प्रकारचे अप्रोच हायपोथेसिस टेस्ट करतात. तुम्ही टेस्ट कुठली वापरायची हा निर्णय बघायचं म्हटलं कसं व्हेरिएबलचं रिलेशन काय आहे, व्हेरिएबल कोणत्या प्रकार, तुमच्या डेटाची साईज कोणती आहे, हे पण मॅटर करतं. त्याचा सगळ्याचा विचार करता मग तुम्ही हायपोथेसिस टेस्ट कोणती डिफाईन करायची, कोणती घ्यायची, टेस्ट कोणती वापरायची तुम्ही ठरवू शकता. मी ते तुमचं ठरल्यानंतर तुम्हाला हायपोथेसिस टेस्ट करण्याच्या दोन मेथड त्याचा आपण म्हणू शकतो. एक आहे ज्याच्यामध्ये आपण पी व्हॅल्यू आणि अल्फा व्हॅल्यू यांच्यामध्ये कम्पॅरिझन करतो आणि आपण हायपोथेसिस टेस्ट करतो. ओके, हा ही एक मेथड आहे, ही एक मेथड झाली. दुसरी आहे तुमचं टेस्ट स्टॅटिस्टिक्स. ओके, म्हणजे तुम्ही जी अल्फा जी टेस्ट वापरणार आहात, ओके, तुम्ही जी टेस्ट वापरणार आहात त्या टेस्टचं स्टॅटिस्टिक्स. ओके, आणि टेबल व्हॅल्यू यांच्यामध्ये कम्पॅरिझन. ओके, ह्या दोन मेथड आहेत टेस्ट करण्याचे. कुठलाही टेस्ट तुम्ही कुठली वापरा, मेथडला दोपैकी कुठली तरी तुम्ही वापरू शकता. आता यातले एक एक भाग आपण समजून घेऊया. अगोदर ही पी व्हॅल्यू आणि अल्फा लेवल म्हणजे काय ते समजून घेऊ. ओके, तर अल्फा लेवल म्हणजे काय, याला लेवल ऑफ सिग्निफिकन्स असं सुद्धा म्हणतात टेस्टच्या परिभाषेमध्ये. ओके, क्रिटिकल लेवल असं सुद्धा म्हणतात. ओके, अल्फा लेवल म्हणजे लेवल ऑफ सिग्निफिकन्स किंवा क्रिटिकल लेवल असं सुद्धा म्हणतात. ओके, क्रिटिकल लेवल म्हणजे काय, तर तुम्ही जो हायपोथेसिस टेस्ट करता आहात. ओके, लक्षात घ्या, आपण काय करतो, आपण एक पॉप्युलेशन असतो, बरोबर ना, एक पॉप्युलेशन असते. त्या पॉप्युलेशनमधनं आपण सॅम्पल्स गोळा करतो, वेगळ्या प्रकारचे सॅम्पल घेतो, बरोबर आहे. हे एक सॅम्पल घेतलं, एक सॅम्पल घेतलं, एक सॅम्पल घेतलं, बरोबर ना, असे वेगळे प्रकारचे सॅम्पल्स घेतो आणि ही सॅम्पल्स आपण टेस्ट करत असतो आणि या सॅम्पल्सचे रिझल्ट आपण टेस्ट करून या पॉप्युलेशनला लावत असतो, बरोबर ना. मग संगमेश्वर तालुक्यातले सगळ्या लोकांना भेटणं शक्य नाही, म्हणून आपण त्यातले काही सॅम्पल्स घेतो, बरोबर आहे. त्या गावा एक 10 गावांमधल्या वेगळ्या लोकांकडून आपण माहिती घेतो की 10 सॅम्पल्स आहेत आणि मग त्याच्या आधारे आपण ते हायपोथेसिस टेस्ट करतो आणि ते निष्कर्ष आपण त्या पॉप्युलेशनला लागू करतो. ओके, आता हे करत असताना आपण जो हायपोथेसिस मांडलाय, ओके, आपण जो हायपोथेसिस मांडलाय तो मांडलेला हायपोथेसिस ऍक्च्युअली तो खरा आहे की खोटा आहे आपल्याला माहित नाही. आपण आपल्या टेस्ट स्टॅटिस्टिक्स आपले ठरवणार आहे की तो हायपोथेसिस रिजेक्ट करायचा की ऍक्सेप्ट करायचा, पण हे स्टॅटिस्टिकली ठरणार आहे. ओके, स्टॅटिस्टिकली ठरणार आहे. हे स्टॅटिस्टिकली ठरवत असताना तो हायपोथेसिस ऍक्च्युअली ग्राउंड लेवलला खरा असू शकतो आणि आपली स्टॅटिस्टिकल टेस्ट त्याला रिजेक्ट करू शकतो, असं होऊ शकतं. ओके, म्हणजे कारण हे आपण जे सॅम्पल गोळा करतोय, बऱ्याच गोष्टी आपण सॅम्पलिंग कसं करतो, डेटा किती अॅक्युरेट मिळतो सॅम्पल्सचा, बरोबर ना, या सगळ्यावर ह्या गोष्टी अवलंबून असतात, बरोबर आहे. त्यामुळे ग्राउंड लेवलला खरं पाहता हे असू शकतं की ग्राउंड लेवलला हे ग्राउंड लेवलला काय असू शकतं, तर ओके सॉरी, ग्राउंड लेवलला परिस्थिती वेगळी असू शकते आणि तुमचा हायपोथेसिस ऍक्च्युअली तो खरा ग्राउंड लेवलला मिळतात होता असू शकतो आणि तरी सुद्धा तो टेस्ट रिजेक्ट करू शकतो. असं ज्यावेळेला घडतं त्यावेळेला त्याला या भाषेमध्ये टाईप वन एरर म्हणतात. ओके, टाईप वन एरर. ओके, एरर म्हणजे चूक. ओके, त्याला टाईप वन एरर म्हणतात. म्हणजे हायपोथेसिस खरा आहे पण तरी सुद्धा नकारला जाण्याची शक्यता, म्हणजे टाईप वन एरर. ही टाईप वन एरर ची लेवल आपल्याला अगोदर आपण ठरवतो, त्यालाच लेवल ऑफ सिग्निफिकन्स किंवा अल्फा लेवल म्हणतात. ओके, त्यालाच लेवल ऑफ सिग्निफिकन्स किंवा अल्फा लेवल म्हणतात. ही आपण ठरवतो, प्रॉबॅबिलिटी ठरवतो की हा म्हणजे टाईप वन एरर घडून येण्याची शक्यता किती आहे,
तिची शक्यता आपण गृहित धरतो 1%, 2%, 3%, 5%, 10%, तिची शक्यता आपण गृहित धरतो त्यालाच अल्फा लेवल असं म्हणतो. ओके, म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण अल्फा लेवल म्हणजेच लेवल ऑफ सिग्निफिकन्स ते क्रिटिकल व्हॅल्यू आपण 5% गृहित धरली. ओके, 5% गृहित धरली, तर 5% गृहित धरली याचा अर्थ आपण दशांश पूर्णांकाच्या रूपामध्ये जरी भाषेत बोलायचं झालं तर ही 0.05 एवढी येते. म्हणजे तुमचे लेवल ऑफ सिग्निफिकन्स 0.05 आहे. तुम्ही 2% गृहित धरले, तुम्ही 1% गृहित धरला, तुम्ही ही जेवढी कमीत कमी गृहित धराल तेवढी तुमची ही जी शक्यता आहे टाईप 1 घडून येण्याची शक्यता कमीत कमी होऊन जाते. ओके, आणि तुमचे रिझल्ट अधिक खरे येण्याची शक्यता वाढते. ओके, त्यामुळे नॉर्मली 1%, 3% किंवा 5% घेण्याची पद्धत आहे. ओके, म्हणजे तुम्ही जे ज्यावेळेला रिसर्च आर्टिकल वाचता त्यावेळेला तुमच्या बऱ्याच वेळेला तुम्हाला ही बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये 5% लेवल बहुतांश रिसर्च आर्टिकलमध्ये 5% घेतात, काही वेळेला 3% घेतात. ज्यांना कॉन्फिडन्स असतो आपल्या डेटाबद्दल आणि आपल्या एकंदरीत गोळा केलेल्या डेटाबद्दल सॅम्पलिंगबद्दल खूप कॉन्फिडन्स असतो ते 1% कमी घेतात. ओके, त्यामुळे पण जेवढीही तुम्ही वाढवत न्याल, जेवढी तुम्ही वाढवत न्याल 5%, 10%, तेवढी टाईप 1 एरर घडण्याची शक्यता वाढेल. ओके, टाईप 1 एरर घडण्याची शक्यता वाढेल. ओके, आणि दुसरा आहे पी. ओके, पी व्हॅल्यू म्हणजे काय? ही कॅल्क्युलेटेड प्रोबॅबिलिटी आहे. ओके, ही म्हणजे काय? तर ही पी व्हॅल्यू जी आहे ती प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग मोर एक्स्ट्रीम व्हॅल्यू दॅन यू गॉट फ्रॉम स्टॅटिस्टिक्स. ओके, तुम्ही जे तुमचं जे स्टॅटिस्टिक्स आहे, स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय? स्टॅटिस्टिकल टेस्ट मधून जे समोर आलेलं तुमचं स्टॅटिस्टिक्स आहे त्या थोडक्यात त्या टेस्टचे रिझल्ट. ओके, त्या टेस्टच्या रिझल्टच्या एक्स्ट्रीम जाण्याची शक्यता तुमचे ऍक्च्युअल रिझल्ट किंवा वास्तव रिझल्ट त्या पॉप्युलेशन मधले. ओके, त्या पॉप्युलेशन मधले तुमचे रिझल्ट एक्स्ट्रीम जाण्याची शक्यता म्हणजेच पी व्हॅल्यू. ओके, हा एक अप्रोच आहे. तेव्हा मला फरक लक्षात येतोय, लेवल ऑफ सिग्निफिकन्स म्हणजे टाईप 1 एरर घडून जाण्याची शक्यता जी 1%, 2%, 5% गृहित धरण्याची पद्धत आहे. आणि पी व्हॅल्यू म्हणजे काय? पी व्हॅल्यू ही स्टॅटिस्टिकल टेस्ट मधून समोर येते, लक्षात येते की समोर येते. ओके, ज्यावेळेला तुम्ही त्याची स्टॅटिस्टिकल टेस्ट ज्यावेळेला वेगळ्या प्रकारची स्टॅटिस्टिकल टूल्स वापरून एक्सेल वापरून बऱ्याच टेस्ट करता येतात. ओके, उदाहरण अगदी अॅनोवापर्यंत टेस्ट आपण करू शकतो. 1-2 अॅनोवा सुद्धा एक्सेल वापरून करता येतात. ओके, म्हणजे या काय स्क्वेअर टेस्ट करता येते किंवा तुमची हे टेस्ट येतेच येते, बरोबर ना? तर या सगळ्या टेस्ट तुम्ही एक्सेल वापरून करू शकता आणि बाकीच्या स्टॅटिस्टिकल पॅकेज वापरून पण करता येतात. त्याच्यामध्ये ही पी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून येते. काय असते? तर तुमची स्टॅटिस्टिकल व्हॅल्यू तुम्ही जी शोधून काढलेली आहे त्याच्या एक्स्ट्रीम जाण्याची शक्यता किती आहे. ओके, ही शक्यता कमीत कमी असली पाहिजे. ही शक्यता जेवढी कमीत कमी राहील तेवढा तुमचा तो नल हायपोथेसिस जो आहे तो रिजेक्ट होण्याची शक्यता वाढेल. कारण तुम्हाला नल हायपोथेसिस रिजेक्ट करायचा आहे लक्षात घ्या. तुमचा हेतू रिजेक्ट करणं आहे म्हणून तो तुम्ही नो रिलेशनशिप मांडलेला आहे. ओके, तर म्हणजे आता ज्यावेळेला तुमची पीच व्हॅल्यू कमीत कमी असते, नॉर्मली ती तुम्ही जी अल्फा लेवल घेतलेली आहे लेवल ऑफ सिग्निफिकन्स त्याच्यापेक्षा कमी असते. ओके, ज्यावेळेला ती त्याच्यापेक्षा कमी असते. ओके, त्यावेळेला ही अल्फा लेवलपेक्षा ज्यावेळेला कमी येते ही पीच व्हॅल्यू त्यावेळेला तुमचे रिझल्ट स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट असतात. म्हणजेच काय? तर तुमचा जो हा आहे काय तुमचा जो नल हायपोथेसिस आहे तो रिजेक्ट होण्याची शक्यता वाढते किंवा रिजेक्ट होतो असं आपण म्हणू शकतो. हा झाला एक अप्रोच. ओके, आणि दुसरा अप्रोच आहे तो म्हणजे टेस्ट स्टॅटिस्टिक्स आणि टेबल व्हॅल्यू. हा दुसरा एक अप्रोच आहे. ओके, टेस्ट स्टॅटिस्टिक आणि टेबल व्हॅल्यू म्हणजे काय? तर याच्यामध्ये आपण काय करतो तर आपण ऍक्च्युली टेबल टेस्ट स्टॅटिस्टिक्स वापरतो. टेस्ट स्टॅटिस्टिक्स वापरतो. ओके, तुम्ही समजा एक झेड टेस्ट वापरला की जी टेस्ट ऑफ मीन आहे. ओके, मीनची टेस्ट आहे. समजा ही झेड टेस्ट तुम्ही वापरला तर झेड टेस्ट वापरून त्यांचा म्यू सॉरी एक्स बार मायनस म्यू डिवायडेड बाय सिग्मा अपॉन रूट एन. ओके, म्हणजे स्टँडर्ड एरर. ओके, हा तसा फॉर्म्युला आहे झेड टेस्टचा किंवा टी टेस्टचा सुद्धा हाच फॉर्म्युला आहे. ओके, तर हे हा जो फॉर्म्युला आहे त्यावेळेला ह्याचं जे रिझल्ट येतो. ओके, तो रिझल्ट म्हणजे टेस्ट स्टॅटिस्टिक. ओके, हे टेस्ट स्टॅटिस्टिक तुम्हाला जे मिळतं जे काय मिळेल ते 2.31 वगैरे वगैरे काय येईल ते त्या टेस्ट 2.134 वगैरे. ओके,
त्याला आपण टेस्ट स्टॅटिस्टिक्स म्हणतो. ओके. आणि दुसरं आहे टेबल टेबल व्हॅल्यू. टेबल व्हॅल्यू म्हणजे काय, तुम्ही जी टेस्ट वापरता ओके त्या टेस्टचे काही स्टँडर्ड रिझल्ट असतात. ओके. आणि त्या स्टँडर्ड रिझल्टच्या आधारे त्या टेस्टचे टेबल तयार केलेले असतात. ओके. या टेबल्स मधल्या व्हॅल्यूजचा संबंध हा एरिया अंडर नॉर्मल कर्व्ह असतो. ओके. ज्याला गॉसियन कर्व्ह आपण म्हणतो. ओके. तुम्ही कुठेतरी अभ्यासला असू शकेल, कदाचित तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशनची मुलं असाल तर तुम्ही हा गॉसियन कर्व्ह किंवा हा ज्याला आपण घंटेच्या आकाराचा असतो बरोबर ना, या हा कर्व्ह बऱ्याच वेळा तुम्ही अभ्यास त्या नॉर्मल कर्व्ह असतो. ओके. या नॉर्मल कर्व्हचे फीचर्स तो वैशिष्ट्य तुम्ही अभ्यास केला. या नॉर्मल कर्व्हच्या अंडर जो एरिया असतो तो 1 इतका गृहीत धरलेला आहे. ओके. तो 1 इतका आहे असं गृहीत धरलेलं आहे. ओके. आणि मग वेगवेगळ्या लेवल्सला वेगवेगळ्या टेस्टमध्ये उदाहरणार्थ 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स म्हणजे 0.05. ओके. या लेवलला इथे काय व्हॅल्यू येते याची टेबल्स बनवली असतात. आणि याची प्रत्येक टेस्टचा टी टेस्टचं टेबल, जेड टेस्टचं टेबल, एनोवाचं टेबल बरोबर ना, काय स्क्वेअरचं टेबल, प्रत्येक टेस्टचं टेबल. तुमच्या स्टॅटिस्टिक्सचा स्टँडर्ड एखादं पुस्तक वाचलं तर पुस्तकाच्या शेवटी अशा प्रकारची त्या टेस्टची टेबल दिलेली असतात. ओके. त्या टेबलमधली किती व्हॅल्यू डिग्री ऑफ फ्रीडम मधून, डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय, जरा तुम्ही नेटवर्क सर्च करा आता. ओके. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे तुमचे नंबर ऑफ सॅम्पल्स जे आहेत, नंबर ऑफ सॅम्पल्स -1 केल्यानंतर डिग्री ऑफ फ्रीडम मिळतं आपल्याला. ओके. तर डिग्री ऑफ फ्रीडमच्या आधारे या स्टॅटिस्टिक्समधली टेबलमधली व्हॅल्यू आपण शोधून काढतो. आता आपण ही मगाशी स्टॅटिस्टिकची व्हॅल्यू काढली, ते स्टॅटिस्टिक आपण म्हणतो ही टेबल व्हॅल्यू काढली. ओके. या टेबल व्हॅल्यूचं कम्पॅरिझन करून आपण हा हायपोथेसिस फॉल्स होतोय की ऍक्सेप्टेबल रिझल्ट होतोय शोधून काढू शकतो. ओके. ते स्टॅटिस्टिक जर या अर्थात आता पुन्हा इथे प्रश्न येतो की तुम्ही ज्या वेळेला हायपोथेसिस मांडताय त्यावेळेला तुमचा जो अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे तो त्याची मांडणी 1 वे आहे की 2 वे आहे हे बघावं लागेल. मग लेफ्ट हँड आहे की राईट हँड आहे ते बघावं लागेल. ओके. आणि त्यानुसार मग याचं कम्पॅरिझन आपल्याला करावं लागेल. तर पटकन एका मिनिटामध्ये लेफ्ट हँड राईट हँड आणि हे काय आहे किंवा या गोष्टी काय जरा पटकन समजावून सांग. ओके. तुम्ही समजा हा 8-0 मांडलेला आहे. ओके. देर इज नो रिलेशनशिप. समजा आपण आता आपण आता घेऊया एक्स नॉट इक्वल टू वाय. दोघांमध्ये काही दोघांमध्ये संबंध नाही, दोन्ही सारखे नाही आहे. ओके. आता आपण आपला हा हायपोथेसिस मांडला, आपला नल हायपोथेसिस झाला. ओके. आता हा नल हायपोथेसिस ज्याला आपण मांडतो त्याला आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मांडायला जातो. आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मांडत असताना आपल्यासमोर 2-3 ऑप्शन राहतात. एक म्हणजे एक ऑप्शन राहतो एक्स इक्वल टू वाय. हा जर नॉट इक्वल असेल तर एक्स इक्वल टू हा पहिला ऑप्शन राहतो. दुसरा ऑप्शन राहतो एक्स इज लेस दॅन वाय. ओके. तिसरा ऑप्शन राहतो एक्स इज ग्रेटर दॅन वाय. ओके. अशा ऑप्शन आपल्या समोर राहतात. प्रामुख्याने 3 ऑप्शन राहतात. ओके. आता हे 3 ऑप्शन ज्या वेळेला राहत असतात त्यावेळेला जर तुम्ही हा यातला पहिला ऑप्शन निवडत असाल. ओके. किंवा हा पहिला ऑप्शन समजा तुम्ही हा ऑप्शन निवडत असाल. ओके. तुम्ही हा जर ऑप्शन निवडला त्याला याला तुम्हाला 2-वे टेस्ट वापरावी लागेल. ओके. 2-वे टेस्ट वापरावी लागेल म्हणजे काय, हा जो एरिया ऑफ अंडर नॉर्मल कर्व. ओके. तिथे तुम्हाला तुम्ही समजा सिग्निफिकंट लेवल तुमचे समजा 5% आहे. 5% म्हणजे 0.05 समजा एवढी आहे. ओके. 0.05 एवढी सिग्निफिकन्स लेवल आहे. तर ही सिग्निफिकन्स लेवल तुम्हाला दोन्ही बाजूला गृहीत धरावी लागेल आणि ती निम्मी निम्मी करावी लागेल. ते 0.05 म्हणजे 0.0025 बरोबर ना. अशी निम्मी निम्मी केल्यानंतर निम्मी इकडे निम्मी तिकडे घ्यावी लागेल. आणि तुमची जी स्टॅटिस्टिकल व्हॅल्यू आहे ती इथे समजा येते. ही इकडची इकडचा भाग आहे ही व्हॅल्यू आणि आता इकडचा हा भाग आहे. ओके. आता ही स्टॅटिस्टिकल व्हॅल्यू तुम्हाला दोन्ही बाजूला कम्पेअर करून बघायला लागेल. जर तुम्ही 2-वे टेस्ट वापरत असाल तर 2-वे टेस्ट कधी वापराल ज्यावेळेला तुम्ही अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस एक्स इक्वल टू वाय घेताय. तुम्ही समजा तुम्ही एक्स लेस दॅन वाय घेत असाल तर तुम्हाला एकदा एक्स लेस दॅन वाय किंवा एक्स ग्रेटर दॅन वाय हे ज्यावेळेला तुम्ही वापरत असाल त्यावेळेला तुम्हाला 1-वे टेस्ट वापरायला लागेल. तुम्ही जर एक्स लेस दॅन आता एक्स पुन्हा एक्स व्हेरिएबल कोणत्या आणि वाय व्हेरिएबल कोणत्या याच्यावर पुन्हा डिपेंड आहे. ओके. पण तुम्ही समजा एक नॉर्मली बोलतो मी समजा ही एक्स लेस दॅन वाय हा ऑप्शन तुम्ही अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसमध्ये घेत असाल तर तुम्हाला लेफ्ट हँड टेस्ट वापरायची त्याला आपण 1-वे मग इकडे राईट हँड वापरायची तुम्ही. ओके. आणि जर तुम्ही ग्रेटर दॅन वाय घेत असाल तर तुम्हाला राईट हँड टेस्ट वापरायची. ओके. नॉर्मली. ओके. अशा प्रकारे तुम्हाला ती टेस्ट घ्यावी लागेल. ते टेस्ट स्टॅटिस्टिक जी आहे ते टेस्ट स्टॅटिस्टिक त्या प्रकारे तुम्हाला कम्पेअर करून
मग तुम्हाला तुमचा हायपोथेसिस रिजेक्ट करावा लागेल. स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट रिझल्ट तुम्हाला मिळतात असं म्हणता येईल. ओके, तर इथे खूप घाईघाईनं झालंय, पण इथे हा भाग थोडा ओके माझं शेअरिंग मी बंद करतो. इथे आपण बघा, सुरुवातीपासून आपण प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनला सुरुवात केली होती. प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचा आहे आपण बघितलं होतं, आणि त्यानंतर हायपोथेसिस कसा डिफाईन करायचा, आणि मग त्या हायपोथेसिस कसा टेस्ट करायचा, एक नॉर्मल आयडिया मी तुम्हाला दिली. ओके, ऍक्च्युली हायपोथेसिस टेस्ट करत असताना प्रत्येक टेस्ट वेगळ्या प्रकारे एक्झिक्यूट करावी लागते. ओके, या संदर्भात तुम्ही तुम्हाला मला याच्यामध्ये तुमचे लेक्चर सुद्धा असतील वेगळ्या टेस्टवर आधारित, किंवा नेटवर व्हिडिओ सुद्धा असतात. ओके, त्याची सुद्धा तुम्ही टेस्ट करू शकता. पण आतापर्यंत झालेल्या याच्यामध्ये तुम्हाला जर काही शंका कोणाला असतील तर तुम्ही विचारू शकता. सर्वप्रथम मी पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद मानतो, आयोजकांचे धन्यवाद मानतो, आणि मी थांबतो. तुम्हाला शंका असतील तर विचारू शकता. मॅडम, कोणी काही शंका विचारणार आहे का? सर, खूप 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 धन्यवाद. खूप छान सेशन झाला आणि हा खूप महत्वाचा विषय रिसर्च मधला तुम्ही इथे कव्हर केलात. विद्यार्थ्यांना विनंती आहे, काही क्वेश्चन्स असतील तर सरांना विचारा.